लेंग्याची नाडी सुटल आमचं जेवण खराब होईल. पान मांडायला सांग. हो आधी लावायला सांगतो. पान मांडायला सांगतो. जाऊ गण्या, माझी चेष्टा करू नकोस. अहो म्या कोण तुमची चेष्टा करणार? तुमचा लेंगा तुमची चेष्टा करतोय. तुमचा लेंगा म्हणजे एकदम जंक्शन आहे बघा. जंक्शन जंक्शन आहे. तिकडे हेवन वर बसून काय करताय? इकडे बेरजा मारतोय. हेवन म्हणजे पलंग. या इकडे काय करताय? बेरजा मारतोय. बेरजा? हा बेरजा कसले मारताय का मला सांग. जेवण झालं? जेवण झालं. छान छान झालं. हो भाजी मस्त होती. झकास होती आजची भाजी. मस्त होती. हो कशी होती? मस्त छान होती. एकदम छान होती. हा बोरवणकर कसली होती पण भाजी? कसली होती? नवलकोल नाचका होता. तरी म्हंटल मेंबर लोकांनी शिव्या कशा नाही घातल्या? गणोमा गणोमा कुठे? इकडे आहे गणोमा. गणोमा याच बॉडीला गणोमा म्हणतात. बॉडी हिला नव या पासपोर्ट देहाला गणोमा म्हणतात. बोला काय काम आहे? काय काम आहे? अहो माझ्या हातात खडा सापडला. खडा? अरे तुम्ही पैसे घेता का चिंचोंगे? वाढणाऱ्या पोराला विचारला म्हणतो खड्याला जाऊन आई गडोबाला जाऊन विचारा. नाही तुमची खानावळ जोरात चालली आहे ना, म्हणून हा सगळा माज आलाय तुम्हाला. धान्य नीट निवडायला नको. उद्या दगडाची भाजी जरी करून घातली तरी मेंबर लोक खातील. कारण का? त्यांना जगायचंय ना. मरायचं नाहीये उपाशी पोटी. आई ग कसला खाणा तू? शहाबादी फरशीचा असल. किचन मधली फरशी एकदम जंक्शन झाली आहे बघा. शहाब जंक्शन झाली आहे. जंक्शन म्हणजे मराठी शब्द आहे. तुम्हाला नाही कळायचं ते. हा तुम्ही एक काम करा, प्युअर पाण्याने चूल भरा. प्युअर पाणी म्हणजे विंग्रजी शब्द आहे. हा ते विंग्रजी बाजूला ठेवा हो, पण दातात गेलेल्या मराठी खाण्याचं काय आई? त्याचं काय आहे? ते इमानासारखं असतं बघा. इमानात बॉम्ब टाकल्यावर माणसं पटापट 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 मारतात. तसंच या खड्याचं आहे बघा. तो तोंडात गेला की दात पटकन बाहेर येतात. हे पहा तुम्ही असे दात काढून ही गोष्ट वाऱ्यावारी नेऊ नका.
मी 30 रुपये कॅश मोजले, कॅश काय कसला खडा होता आई ग. इकडे 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 काय काय हो, नाव काय तुमचं? जोशी, एकदंत जोशी. एकदंत जोशी? वा, पण अजून बरेच दंत शिल्लक आहेत की? आहेत हो, आहेत आहेत. पण इथे जर आणखी काही दिवस जेवलो ना तर मी दंतविहीन होईन. मग लोक तुम्हाला नो दंत म्हणतील. हा असं का? जोशीबा, या दिवसात दगड पण पचवत आले पाहिजेत. ज्याला रेशनचं फूड पचवता येत नाही ना, त्यांना जेवू नये. असं असं त्यांना जेवू नये. मी हा काय म्हणतो, तुम्ही तुमच्यात ते हे नाही बघा. काय नाही म्हणजे? काय नाही म्हणजे? तुमच्यात ते हे नाही म्हणजे कॅल्शियम. कॅल्शियम? हा, दातामध्ये कॅल्शियम नाही. तेव्हा तुम्ही असं करा, तुम्ही जरा चुना खात जावा. हे पहा, मी काय खावा आणि काय खाऊ नये हे तुम्ही मला शिकवू नका. मी चुना खाईन नाहीतर गुळ खाईन. हा, पण मला दगड खायला लावू नका. जोशीबा, जोशीबा, तुम्ही मुंबई मधल्या कंचा भी खाण्यावर जेवून या, परत म्हणाल तिथल्या दगडापेक्षा इथला खडा मऊ होता म्हणून. हाच हाच तुमचा उर्मटपणा. ओ, तुमच्यापेक्षा दगड बरे. हा ऐक, हळू दात पडल. नाही नाही, तुमचं या मालकांना तुमच्या मामा राजापूर यांना नाव सांगितलं तर नावाचा एकदंत जोशी नाही. काय काय सांगणार, काय सांगणार? हीच माझी दंतकथा. त्यांनी कधी अशी उर्मट उत्तर दिली नाही म्हणून तर शेठ झाले, ओनर झाले. ओनर म्हणजे मालक, मराठी शब्द आहे. तुम्हाला नाही करायचं, जा सांगा मालकांना. जावा सांगू ना. सांगेन सांगेन. अरे नाही, त्यांना सांगून तुझं श्राद्ध घातलं ना, त्या नावाचा जोशी नाही. सांगतो तुला. अरे सांगेन सांगेन, घाबरतो की काय? आता जातो त्यांच्याकडे. भलताच भलताच 63 माणूस दिसतोय. हा एकदम जंक्शन 63 तुमच्यावानी. काय म्हणालास गोण्या? असं वाटत नाही की तुला सईच्या फटक्याला डिसमिस करावं. गणोबा डिसमिस मामा खानावर. काय तुम्ही हापिसात बसून हेच करता काय? हो हेच करतो, सगळ्यांना डिसमिसच करतो मी. पण गण्या, हे तुला हे सगळं वाटतंय ना, हे सगळं चाललंय इथे, हे राज्य खानावळ बिनावळ, हे सगळं आमच्या या कामामुळे चाललंय. आईला आमच्या गावाकडचं भट म्हणतो, मी या शंकण्यावर वाटर घालतो म्हणून जग चाललंय. मागच्या महिन्यात तो आजारी पडला होता. मग तेव्हा लोकांनी विचारलं, आता कुठं गेलं तुमचं वॉटर? अहो बोरवणकर, कागदावर पेन चालवून जग चालत नाही. तुम्ही असं करा, तुम्ही आता मॅरेजचा विचार करा. मॅरेज म्हणजे शादी, इंग्रजी शब्द आहे. का माझं भलं भगवत नाहीये तुला? भीमरूपी महारुद्र. ओ, मारुती स्तोत्र कसलं म्हणताय? आमच्या गावाकडचा भट म्हणतो, माणसानं सकाळी मारुती स्तोत्र म्हणावं, दुपारी किसन लीला वाचावी आणि रात्याला रामायण वाचावं. आता मारुती स्तोत्र म्हणजे काय? सकाळी बैठका मारायच्या, दुपारी झाडावर बसायचं, पावा घ्यायचा, 5-6 मॅक्सच्या जवळ ठेवायच्या आणि गोपिका आंघोळ करतात ना त्या बघायचं आणि रातच्याला रामायण वाचायचं. ह्याच्या टाइम एकच पत्नी. गण्या गण्या, तुझी बडबड बंद कर, मला मारुती स्तोत्र म्हणू दे. अरे ए कोण आला? तुझा बाळ का? बाळ हो, शाहरुख खान. शाहरुख खान आयला आपल्या खानावळीत खान आला. अरे गमसा, आपल्या खानावळीत समोर कापडाचं दुकान काय दिसत नाही का तुम्हाला समोर? पावळ्यात कुठले? सरळ ये आता, लेफ्ट नाही. अरे अडकलं ना. सरळी आता. हा आता लेफ्टला जा. अरे राईटला ये. ओ लॉर्ड, तू न तर सरळ जा बाबा, सरळ जा आणि खुर्चीच्या समोर ठेव. खुर्ची कुठे आहे? बॅग काढलीस तर दिसेल ना. बॅग कुठे आहे? खुर्ची इथे, टेबल आहे. ही बघ. काय काय भरून आणले. हा वा वा मंदे, छान. काय स्वागत झालंय. आईला माणसं आहेत की जनावर? रागव नकोस रे बाबा, सगळं काही ठीक होईल. मधु गणू मामा, अरे गेले कुठे सगळे? सगळे वारले असतील. ए काहीतरी बोलू नकोस उगाच. काय गे? हा, मी तुझ्या मामाचीच खानावळ ना. त्याशिवाय का मी तुला इथे आणलं? मामाचेच खानावळ आहे. मामा? अरे मामा एकदा भेटला ना की सगळं काही नीट होईल.
हे राजापूर सोडल्यापासून ऐकतोय मी. पण अजून शेवट झालाय का? आपल्या नाटकाचा शेवट कसा होते कोणास ठाऊक. शेवट गोडच होईल. माणसानं ना नेहमी आशावादीच असावं. आता हे तुम्हालाच सांग, तुझा ना माझ्या कर्तृत्वावर ना विश्वासच नाही, तरी बरं मी लग्न केलं तुझ्या बरोबर, पळून करशील ना? आपण केलं की नाही? हो रे बाबा, शाणाच असतो. शाणाच आहे, इथे आलो हा एकमेव गाढवपणा केला. गाढवपणा? हो गाढवपणा. मग उचला सामान. चला उचला. सामान उचला. अरे सामान हा बोजा आहे ना काय. चला जाऊ कुठल्या तरी हॉटेलमध्ये. चला जाऊ कुठल्या तरी हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये रूम फिरला तुझ्या बापानं. बापानं कशाला? माझा मामा आहे की. माझा मामा आला ना की सगळं काही नीट होईल. मधु गणू मामा हे गंगूबाई नॉन मॅट्रिक गेले कुठे सगळे? ती परीक्षेला बसायला गेली असेल. काय तू वैतागू नकोस रे बाबा. काय? अरे वैतागू नको काय करू हे मला सांग. हा हा तुझा मामा जो आहे हा तुझा सक्का मामा काय? नाही रे बाबा, चुलत 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 म्हणजे मध्ये तीन चुले आहेत. नाही रे, पण सख्या मामापेक्षाही अगदी जवळचा आहे तो. तोंडाने जरा फटकळ पण मनाने निर्मळ. अरे माझी माझी आई होती ना तेव्हा मी इथे नेहमी यायची. माझी आई नेहमी म्हणायची काय काय की गोंदू मामा जोपर्यंत गिरगावात आहे ना तोपर्यंत तुला काही काळजी करायची गरज नाही. त्याच्या कलाकलानं घेशील ना तर सगळं काही देईल तुला. बरं हा तुझा गोंदू मामा आहे त्याला माहित आहे आपलं गोंधण झाले ते? आपलं लग्न झालं त्याला माहितीये का? ए इथे माझ्या फॅमिलीला सांगितलं नाहीये आणि तिथे मी माझ्या मामाला कसं सांगू? मला एक सांग, तुझ्या मामाची एखादी छबी आहे का? त्याला मुलगी नाहीये. छबी म्हणजे फोटो आहे का? फोटो फोटो. हा हा फोटो ना. ये ये तुला दाखवते. अबक हा हा समोरचा फोटो दिसतो. हा त्याचे सगळे हसत आणि एक माणूस हसत नाहीये. तापट आहे बघ, तो माझा मामा. तो तापलेला तवा तुझा मामा? ए तुझा मामा काय ओठाने मतदान करतो का? हा ओठावरती दोन टिपके आहेत असे. ए काहीतरी काय बोलतोस? मिशा मिशा चॅपलीन. ए मी तुझ्या मामाला दादा कोणके म्हणू का? चालेल, माझा मामा आहेच तसा. सारखी माझ्या मामाची मस्करी करत काय? त्या मामाच्या फोटोच्या बद्दल तो दुसरा फोटो कोणाचा? तुझ्या मामीचा काय? नाही बाबा, पण होती कोणीतरी. होती कोणीतरी? वा म्हणजे तुझ्या मामाला हे पण. हे म्हणजे काय? म्हणजे सर्दी बिर्दी आहे का? सर्दी बिर्दी? अच्छा म्हणजे विक्स नलट. खाईला डोकं आहे की विक्स डबी? ही तुझी मामी आहे का? मामी नाही रे, पण होती कोणीतरी. ए मी माझ्या मामाला सरळ सांगून टाकू का? काय काय काय? माझं लग्न झालंय. मी काय करते, त्याला नमस्कार करते आणि आशीर्वाद घेऊन टाकते. आयडिया. तू आणि तुझा मामा काय ते बघून घे. ए पण मी 6 महिन्यांपूर्वी आले होते ना इथे, तर त्याला यातलं काहीच माहित नव्हतं आणि आता जो त्याला हे कळलं आणि भडकला तर का भडकेल? तूच तर बोलली होतीस ना माझा मामा किने फणसासारखा आहे. आता कुठे गेला तो फणस? घराघरा फिरायला गेला वाटत बाहेर. दिसेल रे बाबा, पण कमळ तोडायचं म्हणजे चिखलात पाय टाकावाच लागतो राजा. अरे चिखलात काय गेलं मग? काय गेलं? उंदीर. चावट कुठला? अगं घाबरतेस काय? उंदीर असेल तर तुझा मामा एखादी मांजर ठेवेल ना. मांजर कशाला ठेवेल? मी माझ्या बरोबर आणला ना एक बोका गुर्र करायला. मी बोका? हो. मी बोका? हो. मी बोका? हो. मी बोका? नाही. उंदीर नाही. आईला हा चिसुंदर कुठून आली? काय काय ना बघितलं मी, माग दिसतच नाही. नाही दिसत ना? हे किती? हे किती? एक एक आहे. एक एक आहे ना? बस. हो एकच. मागे बघ किती. माग माग काहीच नाही. काही नाही. शोध. हो हो शोधतो, आता शोधतो. चावट कुठला? किती धसमुसरेपणा करतोस रे तू. आणि रात्री सुद्धा एसटीत काय चावटपणा चालला होता तुझा? म्हणजे रात राणी कशाला असते? रात को राणी को लेकर बैठो उसको रात राणी बोलते है. चावट कुठला? लोकांची मी कमाल आहे. नको त्याच्या माग पळत असतात काम धंदा सोडून. काय शाहरुख खानाला? शाहरुख खानाला सांगते. शाहरुख खान आलाच नाही. हा मंदा बाय तू तू कवा आलीस? अरे मी केव्हाच आले, पण तू कुठे गेला होतास? म्हणजे मध्ये मध्ये नव्हता? मध्या मध्या आता मधूनच गेला. अरे पण तू कुठे गेला होतास? तू नाही, गंगूबाई नाही, मामा नाही, म्हणून ना मी इथलं तांदळाचं पोत पळवणार होते. एकदम जंक्शन घसरलीस बघ.
अगर खानावळीतलं धान्य कोणी इकत घ्यायला तयार नसतं. 1 किलो तांदूळात 1 किलो खडे असतात. बरं बरं, पण तू कुठे गेला होतास? म्या गेलो होतो शाहरुख खानला बघायला. शाहरुख खान तिकडे आला होता म्हणे. कुठे आलाय तो? मला पण एकदा बघायचं रे त्याला. कुठे कुठे? अरे माझ्या सगळ्या मैत्रिणी ना त्याच्यासाठी जीव टाकतात रे. मंदाबाई, तुझ्या मैत्रिणीच काय बसलीस? परवा इकडे एक लगीन होत. लगीन होत एका पुरीच. पोरगीला हळद लावलेली होती. पोरगी बोल्यावर चढली. मंगलाष्टक अष्टा मंगलाष्टक हा त्या स्टार्ट होणार. तांदूळ फेकणार. इतक्यात बाहेर कोणी तो बंबल शाहरुख खान आलाय. पोरगीची पळत सुटली ना ती अजून परत आलीच नाही बघा. दिसला का शाहरुख खान? दिसला कुठला, तो कसला येतोय? त्याला इतकी शूटिंग पडली आहे, तो या कापडाच्या दुकानात येणार आहे काय? बर ते जाऊ देत. गण्या, मी इथे राहायला आले. राहायला? म्हणजे मामा मला राहू देईल ना? नाही राहू देईल तो कशाला नाही म्हणेल. मंदाबाई, लगीन बिगीन नाही ना केलास? लगीन लगीन हा कोण शिंकला? हा कोण? हा मी शिंकला, नाकात दोरा गेला. ये बाहेर ये सावकाश. एक हॉट वर घे ना. ये आता उभा राहा. असंच चालतो काय? तू कुठे आहे? मी इकडे. हा कोण? हा की नाही माझा लांबचा चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ आमच्या म्हणजे काय, आमच्या मध्ये 3 चुले आहेत. चुलत शेगडे हे सिलेंडर. बसतो ना. मला काय झालं, बस लागली. का त्रास होतो? हा मग अशी काय झालं, बस लागली. बस लागली मग आवळावडी घ्यायची. एकदम जंक्शन असतं बघा. नको मी बसतो. गणू, समजा मी लग्न केलं असतं तर मामाने मला इथे राहू दिलं असतं. दिलं असतं पण त्याचं काय मंदाब आहे? लगीन करणारा माणूस प्रथम जागेची आयडिया बघतो आणि मग लगीन करतो. आणि लगीन केल्यानंतर जागेची आयडिया बघणारा माणूस लफडेबाज असतो. एकदम लफडेबाज. तुला ती मामाची भाची माहितीये का? कोण रे ती? इजू इजू इजू. हा हा, म्हणजे ती ठुसक्या अंगाछडी बसक्या नाकाची तीच. ती माग एका माणसाला घेऊन आली होती आणि म्हणाली मामाला, यो माझा दादला. दादला? दादला म्हणजे नवरा. इंग्रजी शब्द आहे तो नवरा. यो माझा दादला. आणि बुकात नाव काय लिहिलं होतं माहितीये? मिस्टर अँड मिसेस देवभक्त. पण तो कुठला दादला आणि कुठला काय घेऊन बसला? अहो लफड होत लफड. तेव्हापासनं मामानं कानाला खडा लावला. चौकशी केल्या बिघात कोणाला बी जागा द्यायची नाही. काय पाहुणा, बरोबर आहे ना? मला काय कल्पना आहे ना, मला बस लागले. मग बस ना, बसलोय. काय जेवणार का आता? जेवणार नाही, बस लागलं ना. त्याच काय गणू, केव्हा नव्हे ते आज बस अगदी बिफोर टाइम आली ना. बिफोर टाइम काय आली? इंग्रजी येते. बिफोर टाइम म्हणजे काय झालं, बस लवकर आली. बस लवकर आली नंतर मला बस लागली. बस लागली मग मी बसलो. बस ना. तर काय झालं, बस येईपर्यंत आम्ही उभ्या उभ्या गिळलो. बस स्टँड वरच खाऊन आलो. पण मामाची खानावळ अजून बंद नाही झाली, चालू आहे ती. बरं चहा घेणार का? नाही नको, मला बस लागले ना. मग बस ना, बसलो ना. चहा घ्या, तोपर्यंत न्याय सामान आत नेऊन ठेवतो. जरा हळू 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 जड आहे. हळू हळू जपून हळू. बोजाला जड दिसतोय. मध्या कुलकर्ण्याला 2 चहा ठेवायला सांग. गुलाबी म्हणाव मामाच्या पाहुणे आलेत. मी माझ्यासाठी एक मलाई मारून चहा ठेवायला सांग. बस ना. हा बस लागले. नशीब बॅग आडवी घेऊन गेला. उभी केली असती ना तर त्याच्या उंची एवढी झाली असती. ए ते काय ना, इथे आपला निभाव लागणं कठीण आहे. चला चला इकडे निघा. हाल हाल थांब रे बाबा, मी हळूहळू ना गण्याजवळ वशीला लावते. ए तू काय हळूहळू का वशीला लावते? आईला इथं लग्न करून हनीमूनला आले की मग कशा आले? किती वेळ सोसायची? किती वेळ सोसायची? सांग ना. सुशांत काय? सुशांत काय? कोणतरी
मला हाक मारलीत बोकाला. गण्या इथे उंदीरत कारखाना वळी उंदीर आहेत ना भरपूर आहेत एकदम बिछाना चिरतात काय पांघरुणात उंदीर वाय. पण तुम्ही घाबरू नका म्या मच्छरदाणी पॉवरफुल लावतो उंदरासाठी मच्छरदाणी चा आणतो तोवर उंदरासाठी मच्छरदाणी बसा ना बसतो ना मला बस लागले हे बघ तू काही घाबरू नकोस हे बघ थोडे दिवस थोडी कळ काढ हे बघ हक्काच्या माणसाचा ना अशा वेळीच उपयोग करायचा असतो राजा हे बघ पण तोपर्यंत मी तुझी बायको नाही आणि तू माझा नवरा नाही म्हणजे काय अरे आपले लग्न झालंय हीच मोठी गंमत आहे आणि ते गमतीचं साक्षीदार कोण तर आमच्या अंगणातलं तुळशी वृंदन त्या तुळशी वृंदांच्या कोनाड्यात तू रोज माझ्यासाठी एक चिठ्ठी ठेवायचा आणि मी रोज तुळशीला पाणी घालायच्या निमित्ताने ती चिठ्ठी उचलायचं आणि कितीतरी वेळ पारायण करीत बसायचं खरंच आम्ही बायका किती वेड्या असतो नाही वेड्या नाही तुम्ही बायका मा शाणे असता एकदा सात जन्माचं कॉन्ट्रॅक्ट करून मोकळं होतं आणि आम्ही आपले जन्मठे भोगतोय मग करायलाच हवं कॉन्ट्रॅक्ट नाहीतर तुम्ही पुरुष काय तुम्हाला रोज नवीन बायको मिळाली तरी ती हवीच असते चला कुठे चाललास नवीन बायको शोधायला ए शाणाच आहेस आता ना तुझ्यावर जबाबदारी आहे तू आता एकटा नाहीयेस हे बघ तू आणि मी मी आणि मी आणि मी हे बघ या मुंबईच्या रस्त्यावर ना खूप भेळेच्या गाड्या असतात तिथली भेळ खायची नाही ती पाणीपुरी तो रगडा पाटीस अजिबात खायचं नाही ती मलाई कुल्फी मलाही कुल्फी पाहिजे खायची नाही हा ते बर्फाचं पाणी प्यायचं नाही हा तू एकट्याने काहीही करायचं नाहीस पिक्चर सुद्धा पाहायचं नाहीस नाही नाही एकट्याने काही करायचं नाही पहिल्यांदा खरं बोललीस आता एकट्याने काही करायचं नाही लग्नानंतर दुकट्याने करायचं ए तू एक काम कर ना एक लांबलचक लिस्ट करून दे मी काय करू काय नको करू व्हॉट टू डू व्हॉट नॉट टू डू अरे पण त्याचा काहीतरी उपयोग तर झाला पाहिजे ना म्हणजे मी म्हणायचे डोंट आणि टू डू करायचंस मी म्हणायचे हात लावू नकोस आणि टू लावायचंस ए भाई खरं बोलल्या ए भाई चावट कुठला गुलाबी काय पाहू ना घ्या चा घ्या बसा ना हो मला बस लागले ना थँक्यू वा काय छान आहे छान गुलाबी आहे काय पाहू ना कुणी करतो तुम्ही कुणी करतो म्हणून काय विचारतो कोल्हापूरचा कोल्हापूरचं का अरे वा कोल्हापूर मग ही कोकणातली अंबाबाई कवा गावली मी अंबाबाई का बर काम धंदा काय करतात काम धंदा म्हणजे बघा मी हे बस लागले ना बस लागले बस ना ते काम धंदा काही करत नाहीत म्हणजे नोकरी करतात बँकेत आहेत ते बँकेत आहेत बँकेत नोकरीला बँकेत अरे वा मग बँकेतल्या माणसाला कुणी बी डोळे झाकून मुलगी द्यावी त्याचं काय म्हणता बाई आमच्याकडे ती भांडी घासणारी बाई आहे ना तिचा दावाई बँकेत पिऊन आहे पण तिला वाटतं तो गव्हर्नर झालाय आता बँकेतल्या माणसाला मुलगी कोणी बी डोळे झाकून द्यावी गणू मी काय म्हणते इथे किती पेइंग गेस्ट आहेत इथे दोन आहेत एक तो सदा बोरवणकर आणि दुसरा मोहन आगाशे मोहन आगाशे म्हणजे तो नट काय नाही तो नट नव्हे हा साधा आगाशे नुसता नट आहे गणू मी काय म्हणते तिसरा ठेवील का रे मामा आता या दोघातला गेला तर ठेवील म्हणजे तसं नाही बाबा पेइंग गेस्ट म्हणून ठेवीलचा अर्थ वेगळा असतो ना पण हे समजा कुणासाठी विचारताय पाहुण्यांसाठी नाही म्हणजे काय म्हणता बाय मामा ठेवील काय लफड बिपड नाही ना नाही म्हणजे काय माफ करा मी आज जरा तोंडाचा फटकर आला लक्षात मुंबईमध्ये लफडी लई वाढलेत आजकाल ना आता तुमचंच बघा ना माझं काय बघा काय चहा घेता ना हा घेतो बस लागले ना म्हणून हळूहळू द्या इकडे काय म्या पितो म्या जातो आतमध्ये मेमरांकडे बघतो मेंढरांकडे मेंढरांकडे नाही भाऊ मेमरांकडे मेमरा इंग्रजी शब्द आहे तो बस लागली ना हो मग बसा ना बसलं ना पुढे बघ ना तर तुला लागेल एका खरं नाही इकडे येते का खरं नाही यायला आता मी काय करू राम रक्षा म्हण राम रक्षा हा रामा हा राम रक्षा थोडं सबुरीने घे राजा सगळं काही नीट होईल सगळं नीट कधी होईल मी वर गेल्यावर मामा येईल ना गप बसतो जरा हा तुझा फणस येणार आहे कधी येईल रे बाबा इतक्या कधी
आईला भिकारी सुरू आहे. आगे बडो आगे बडो आगे बडो. काय काय मामा आलो. मामा 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 तू कुठे लपणार. ए मामा आई तू आईसम तो नाही. इकडे लप नको तिकडे नको तिकडे नको इकडे लप इकडे लप इकडे तिकडे लप खाली. तुझ्याबरोबर मामाने मला बघितलं ना तर आकाश पातळ एक करेल. अरे लप ना. अरे मी लपेन ग पण तू मला लपव ना. ते काय लपव त्याच्या ना खाली. मला गळ्यात आहे ना मी त्याला लपव. अरे हो आईला आयो यो लप रे लवकर. नद्या गण्या अरे हे गेले कुठे सगळे जण. गधडीच्या अरे बाहेर काय बघतोस तिथं. शाहरुख खान म्हणजे काय तुला माधुरी दीक्षित वाटलं का रे. अरे लेका त्या आईला चड्डी नेसायची अक्कल नाही आणि शाहरुख खानला बघतोय लेकाचा हलकट करून. मंदे मंदे काटे अगं तू केव्हा आलीस. नमस्कार करते मामा. मंदे अगं हे तुझे गाल कसे वर आले ग. नाही 6 महिन्यापूर्वी तू आली होतीस तेव्हा तुझ्या चेहऱ्याकडे नुसतं बघवत सुद्धा नव्हतं आणि ह्या 6 महिन्यात तुझे गाल हे टॅनाटो सारखे वर कसे आले ग. कोणी ओढले की काय ग. नाही काय ग. आणि 6 महिन्यात तुझ्या बापसाचं पत्र नाही ते. हो ना. काय तिकडे कोकणामध्ये काय गोऱ्या थापतो कापूस कलम लावतोय. आणि मी म्हणतो समजा त्याला एक पत्र लिहायला वेळ मिळाला असेल. तू का नाही लिहिलेस पत्र. का तू पण त्याच्यावर म्हशीच्या धारा काढत बसली होती. नाही का नाही लिहिलेस पत्र. नाही नाही मी पोरी की नाही. अग प्रेम पत्र मात्र पान पान लिहाल पण मामाला एक ओळ सुद्धा लिहिणार नाही. खरं की नाही. काय मी म्हणतो ते खरं की नाही. हो ना. बैस इकडे बैस. बस मला एक सांग काय काम काढलंस तू मुंबईला मध्येच. इथे नोकरी मिळाली आहे मला म्हणून इंटरव्ह्यूला आले. मला इथे राहायची जागा हवी होती म्हणून आले. इथं? हो. या गोविंदा राजापूरकरच्या मठीत. कमाल आहे तुझी. हा गोंदू मामाचा दरबार आहे. दरबार हो आहे दरबार आहे ग पण तो उंदरांचा. नाही नाही हा महाल आहे. महाल. ओ महाल आहे भूतांचा. भूत महाल म्हणजे अग इथे 2 खवीस आणि 2 मुडदे राहतात बरं का. बस बस मला सांग तू जेवलीस का. हो पोट भरलाय माझ. काय झालं मामा. नाही काय नाही उंदीर. हो उंदीर आहे ना आपलं खाण्यावेळी. जेवलीस. हो पोट भरलाय माझ. कसं ना ग. बाहेर स्टँड वर खाऊन आले मी. काय आम्ही. आम्ही म्हणजे बाबांनी माझ्याबरोबर एक सोबत म्हणून दिली आहे. अगं पण त्याची जात वय व्यवसाय लिंग नाही हे तुझे गाल वर आले म्हणून जरा शंका आली. दुसरं काही नाही ग. बर मला सांग इथ राहून तू काय करणार आहेस. इथे राहून मी भाकऱ्या. नोकरी करणार आहे ना मामा. नोकरी करणार आहे कुठं. इथे जरे मुंबईत इंटरव्ह्यू मिळाला ना. इंटरव्ह्यू आले. बैस बैस तिथे बैस. मग तुझा बाप्या काय म्हणतो. बाप्या. कोण बाप्या. अग तुझा बाप तू काय म्हणतो. काय म्हणणार. काय म्हणणार म्हणजे. काय म्हणाल नाही. अग त्याने काही पत्र चिठ्ठी काही दिले की नाही तुला. नाही ना. नाही दिली. बरोबर आहे बरोबर आहे. अग तो द्यायचा नाही. अजिबात द्यायचा नाही तो. कारण 2 पैशाची शाही खर्च होईल ना त्याची. तो कसा देईल तो. मामा मग मी इथे राहू ना. नाही माझी तशी काही हरकत नाही ग मंदा. पण इथं काय माहितीये का दुसरं बाई माणूस कोणी नाहीये. शिवाय बघ मंदा इथं काही भानगड करता कामा नाही. 2 पोर इथं राहतात पेईंग गेस्ट म्हणून तेव्हा लक्षात ठेव. हो पण तू आहेस ना मामा इथे. अगं मी कुठे इथे 24 तास असतोय. अगं माझ्या मागे खूप काम असतात. हो गावच्या भारक्या करायची सवय लागली ना मला. मग गणू आहे की आपला. गणू. वा छान छान गणू आहे म्हणे. अगं त्यालाच त्या शेजारच्या सखू पासून सांभाळावं लागतं. तो मारुतीच्या समोर उभा राहिला ना की त्याचा एक डोळा मारुतीकडे तर दुसरा डोळा त्या सखू कडे असतो.
मामा मी काय म्हणते मी ना तुझं नाव अजिबात खराब होऊ देणार नाही. अगं आता माझं नाव कसलं खराब व्हायचंय, माझी अर्धी हाडं गेली मशनात. ताट केलं येताय ना. ताट केलं म्हणजे जेवणाचं ताट केलं येताय ना. हे केव्हा सांगायचं? सांगितलं ना. चल हो आलो लवकर थंडी मध्ये. चल बघू जेवायला. अरे सांगितलं ना मगाशी माझं पोट भरलंय म्हणून. अग मंदे तुला दोन घास घातल्याशिवाय मला जेवण सुचायचं नाही. तू हो पुढे मी आलो. गण्या पुढे गेला मारायला. हा गण्या, हा गण्या तर कधी जागेवर सापडायचा नाही. कुठे गेला गण्या? काय मामा साहेब? अरे तो बोरवणकर कुठे गेला? तो गेलाय शाहरुख खानला बघायला खाली. आईला लेंग्याची नाडी सांभाळता येत नाही आणि शाहरुख खानला बघायला गेला. गण्या इकडे चाललास कुठे? मी काय सांगतो ते नीट ऐकून घ्या. आतमध्ये काम आहे. हे बघ तो आला ना की त्याला हिशोबाचं कुठपर्यंत आलं ते विचार. समजलास काय? आणि हे बघ त्याच्या लेंग्याच्या नाडीवर नीट लक्ष ठेव, कारण ही काळटी आता इथं राहणार आहे ना. नाही नाही तू काही बोल नको, तुझे गाल सांगतायत ना तेवढं पुरे आहे. समजलास? म्हणून बजावून ठेवतो. हा म्हणता बाय लागला का वशिला? नाही ना रे. ते कोण आहे तिकडे? अरे मीच बोला होता त्याला. या बाहेर या. आतमध्ये काय करताय? गेला का फणस? गेला गेला. मामा गेला तुझा? गेला रे. आईला काय बोमबोम करत होता? या बाहेर या. या असेच चालतात का? आई मग अशी बस लागली ना. आत लागली. आतमध्ये काय करत होता? आतमध्ये मीच लपवता. ओ मंदाबाई अहो जेवायला येत आहे ना. अहो मामा साहेब घास घ्यायचे थांबले. हो आलेच या पुढे. हो लवकर या मी जातो. आता तू काय करणार? मी आता जातो बाहेर. भाकरीवाड माये भाकरीवाड माये. तुम्ही जाऊ आतमध्ये जाऊ. जाताय ना? कुठे? बाहेर. बस लागली ना. हो बस लागली. आता खाट लागली. आता भूक लागली. जावा भाकरीवाड माये माये भाकरीवाड माये. गणपा घ्या घ्या डबी घ्या. आज एकदम डबी. हा खा तर बघू का. मळलेली आहे ना? हा मळलेली आहे. हा सांगा गणोबा. हा मला एक गोष्ट सांग. हा तो आता गेला तो तिचा कोण रे? हा तो आता बाहेर गेला ना तो तिचा कोण? नाही नुसत्या डबीवर भागणार नाही. मग सिनेमा दाखवावा लागेल. सिनेमा दाखवायचा म्हणतो? हा सिनेमा दाखवावा लागेल. हा दाखवला तुला सिनेमा? दाखवला. बोल ना तिचा कोण तो? तो तिचा काय भाऊ होता. भाऊ? मग काय हरकत नाही. तिचं नाव काय? तिचं नाव काबा काय? तिचं नाव मंदा. मंदा होय. गणोबा तो तिचा भाऊच ना रे? होय. मग काय हरकत नाही. पण गणोबा ही डबल डेकर गाडी माझ्या स्टेशनात उभी राहील ना? त्याचं काय बोरवणकर? बराबर सिग्नल लावला ना की कोणती भी गाडी स्टेशनात थांबतीयात. अगदी माल गाडी सुद्धा. आता आमच्या सकूचच बघा ना. काय काय बघू? म्या सिग्नल दाखवला की बराबर थांबतीयात. तुम्ही सिग्नल दावा, म्या सांदा बदलतो. वा थँक्यू थँक्यू गणोबा थँक्यू. त्याचं काय बोरवणकर? माणसानं एक टाइम भाजी मागून खावी. बरोबर. पण बडीशेप चोरून भी खाऊ नये. हा आज्ञा आज्ञा गणू महाराज आज्ञा. आता पुढे होतोच आणि धीर करतोच. आगे बडो. हा धीर करतोच आता. आगे बडो. हो बडतो. थँक्यू थँक्यू गणोबा. अरे आज माझ्या राशीला दिवस पण चांगला आहे. बघ बघ तुला पेपर दाखवतो. बघ रास वृषभ स्त्री सौख्य. हालो तुझ्याच दार प्रीतीचा अधिकार. हो गणोबा मी मोहन. हा मनमोहन. अरे वा 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 गणोबा तुम्ही एकदम माझा मूड घालवलात. काय घालवलं? मूड इंग्लिश शब्द आहे. सुरांचा करुणे बेसूर. अरे वा. गाणाऱ्याचा बिघडतो नूर. बरोबर. काव्यात मजा भरपूर. वा. गाताना भरतो ऊर. काय नकोस दूर. मोहन्या मोहन्या हातचा नवा मुक्त छंद दिसतोय. येस येस त्याचा मथळा आहे. काय माझी होशील का
तुमची कविता आहे माझी होशील का? अहो 10 वेळा ऐकवली तुम्ही आम्हाला. गडोबा माझा हा मुक्त छंद मी तिला दाखवला, तो तिला इतका आवडला की तो ज्या मासिकात छापून आला होता त्या मासिकातला कागद तिने फ्रेम करून ठेवला. हे काय रे, तुझी ती काव्य स्फूर्ती प्रेम मूर्ती तुझी ती फ्रेम गळ्यात घालून हिंडते काय रे? नाही मग तिला ती फ्रेम फोडून टाकली. का का? म्हणूनच म्हणूनच तिच्या त्या शहाला मी कट सह देणार आहे. तिच्या बापाला जाऊन सांगणार आहे. काय मुका तन सालंदे, नाहीतर शेजारची मालन पळवीन. हे बरं आहे, ब्रिस्टल दे नाहीतर चार मिनार पळवीन. नाही गणोबा नाही, इतका स्ट्रॉंग नाही. चार मिनार इतका स्ट्रॉंग नाही. माझे डोळे भरले पाण्यानं, तिचे ओठ भरले गाण्यानं. काय करताय? तरी प्रेम करू नये शाण्यानं. काय करताय? दिवसा उचडी. का त्रास होतो? नाही रे गण्या. मोहनराव, ही तुमची कविता तुम्ही 10 पुरीने आता पण ऐकवली आहेत. तुम्ही असं करा, तुम्ही आता जागा बदला. कविता सोडून द्या, हातात पेन धरू नका, कविता सोडून द्या. गणोबा आता जर एक शब्द बोलला तर या तलवारीनं तुमची मुंडी छाटून टाकीन, नाहीतर नाहीतर या ह्या 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 पिस्तुलानं तुम्हाला गोळ्या खालीन. हे पिस्तूल आहे. अरे हे पत्र आहे, मामांना आलेलं. मगाशीच मला पोस्टमनने दिलं होतं, जरा जाऊन नेऊन दे ना प्लीज. हे केव्हा देणार मामा पोचल्यावर? जा 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 लवकर जा. गेला एकदाचा मोण्या. अरे मोण्या बस 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 इकडे बस इकडे बस बसलो बसलो बसलो. काय मोण्या? काय? अरे गुड न्यूज आहे का? गुड न्यूज? हो. हा आज माझ्या आयुष्यात काय झालं? आज माझ्या आयुष्यात एक सुंदर स्त्री आली रे. सुंदर स्त्री आली तुझ्या आयुष्यात? हो. अरे मंदी तिचं नाव. मंदी? हो. अरे मंदीच्या रूपानं आज माझ्या आयुष्यात तेजी आली रे. तेजी? काय रे बोऱ्या, ही तुझी मंदी दिसायला कशी आहे रे? सुंदर. सुंदर? सुस्वरूप. सुस्वरूप? नाही म्हणजे सुंदर सुस्वरूप अशी मुलगी तुला करायची काय? मग तुला काय करायची अशी? अरे आगाशा मला सांग, रामाची बायको सीता जशी देखणी होती होती तशी रावणाची बायको मंदोदरी सुद्धा ब्युटीफुल होती. मग अरे मी साधा कारकून असलं म्हणून काय झालं, पण मला पण एखादी ब्युटीफुल मुलगी मिळायला नको. मग वस्सा सांग मग सदाशिवा, तू तुझ्या ऑफिसातली एखादी सीता का पाहत नाहीस? ऑफिसातलीच नाही सीता, नको ऑफिसातली बाबा. अरे आमच्या ऑफिसामध्ये एक दुसऱ्यांचे वीक पॉइंट एक दुसऱ्यांना माहिती असतात रे. ओ शिट. माझी बायको कशी अबाऊ ऑल असावी. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे इतक्या वर्षात तुला अबाऊ ऑल अशी बायको मिळालीच नाही का? अरे तसं नाही रे, मी कधी प्रयत्नच केला नाही. हा हा हा. पण तशा 3 मुली आल्या माझ्या आयुष्यात. 3 मुली तुझ्या आयुष्यात? पहिली निलिमा घारपुरे. निलिमा घारपुरे 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 अरे ती सचिवालयात नोकरीला होती. सचिवालयात? गव्हर्नमेंट सर्वंट, 10,000 पगार, प्रॉव्हिडंट फंड, गव्हर्नमेंट क्वार्टर्स, नंतर पीएफ. टेम्पररी होती. टेम्पररी? हा. तिचं काय झालं? दिसायला तशी 4 चौघी सारखीच. हो ना? पण यार ते काय हसायची रे. हा नाही घोडा घोड्यासारखं झालंय. तशी नाही नाजूक असायची रे. नाजूक? हा. जरा जास्तच झालंय. ती जेव्हा हसायची ना तेव्हा तिच्या गालावर 1/2 इंच खळी फडायची. अरे मी तिला तिच्या घरी दुकानातून लोणी येऊन द्यायचो. मग अरे एक दिवस तर मी तिच्या घरी अंड्यांचा ट्रेन येऊन दिला. तू पुढे काय झालं? तिने ऑमलेट केलं रे. वा वा काय माझ्या प्रेमाचं ऑमलेट केलं. अरे रे 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 रे. मी विचारायच्या आतच ती मॅरेड झाली. बरं दुसरी? दुसरी मीना देशमुख. मीना देशमुख? टकुक टकक टकुक. नाही मी ना तिला नकार दिला. तू? हा. अरे तिला नकार दिलास? अरे माझ्या मनातल्या मनात. हा हा हा. अरे 6 नंबरचा चष्मा वापरायची ती. अरे बापरे. एक दिवशी ती त्या चष्म्याच्या काचेतून मी तिचा डोळा पाहिला. बापरे काय झालं? अरे स्क्रीन वर एकुलता एक डोळा दाखवतात ना, तेवढा मोठा डोळा दिसला मला तो. मी तेव्हाच पण डिसिजन घेतला, नो वॅकन्सी है. जाऊ दे. पण तिसरी? तिसरी मीता देसाई. मीता देसाई? कॉलेज क्वीन होती. कॉलेज क्वीन? हाय हँडसम, हॅलो हँडसम, हाय हाय हाय. हा क्वीन नाही, दुसरी दुसरी. मग ती आहे ना, काय झालं तिचा शोफर आडवा आला रे. शोफर? हा. त्याने काय केलं?
तो शोफर साला तिला घेऊन पळून गेला. शोफर साला मग शेवटी हे मंदा. आता तिने काय केलं? तिने काय नाही केलंय, मग फक्त शेरा मारलाय. कसला? मॅटर अंडर पर्सनल इन्व्हेस्टिगेशन म्हणून. वा वा बोऱ्या, बरात वशिला लावायस की रे? अरे देखा मोण्या, तू पण वशिला लाव. आपण कुठे कुठे लावायचं वशिला? हे मामासाहेबांनी आपल्या भाची नंबर 4 साठी दिलेली जाहिरात वाचली नाहीस तू? नाही नाही वाचली, नाही वाचली. हे तर मिड डे इंग्लिश आहे. इंग्लिश मध्ये दिली? इंग्लिश मध्ये, आतमध्ये मराठी पेपर आहे. मामासाहेबांनी जाहिरात दिली बघ. हा वर पाहिजे श्रीमंत, बंगलेवाला, बागवाला, पोर्चवाला, कारवाला. साहित्यिक असल्यास अधिक प्राधान्य दिले जाईल. साहित्यिक टाकले का खडा? टाक. अरे खडाच काय, दगड सुद्धा टाकीन रे. पण काय बोऱ्या, म्हणजे काय माहितीये, पोरगी मात्र सॉलिड आयटम हवी. म्हणजे काय माहितीये, माणसाने हात केव्हा पुढे करायचा? आपल्या हातात काय येणार असेल तेव्हा माणसाने आपला हात पुढे करायचा. काय दे ताई, अश्लीलच आहे. जोशी बुवा, तुमच्या खडा लागला. नेमका कुठे लागला वो खडा? खाली. खाली? अहो दाता खाली. दाता खाली? अरे 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 गण्या, बोलवा बोलवा, विचारा त्याला खोटं वाटत का. विचारतो. खरं म्हणजे मी मगाशीच तुमच्या घरी गेलो होतो. मग पण तिथे कळलं की तुम्ही नुकतेच खानावळीत गेला. हो हो. तुम्हाला सांगू मामा साहेब, तुमची माणसं माजली आहेत. माजली? काय सांगताय? हो तर अहो, वेळेवर पाणी देत नाही जेवण संपेपर्यंत. अरे 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 अरे, करपलेली पोळी वाढतात. हो ओ लिंबाची आई. काय झालं? दात दुखतोय ना. हो लिंबाची दुसरी फोड सुद्धा देत नाहीत. असं? परवाना तुम्हाला सांगतो, मी दह्यामध्ये साखर मागितली, चक्क मीठ दिलं. हो मीठ? काय सांगताय काय तुम्ही? जोशी बा, नाही तुम्ही आता असं करा. काय? या पुढे तुम्ही माझ्या पंक्तीला बसत चला. अरे वा, हे म्हणजे अगदी दह्यामध्ये मिठाऐवजी साखरच की? गण्या मला एक कळत नाही, तुमच्या माझ्या वेळा प्रत्येक वेळेला जुळणार कशा? हो तेही खरंच आहे गण्या. या पुढे मला यांची तक्रार येता कामा नाही. बघ अरे त्यांना मोमो पोळी घालत जा. अरे पण हे बघ, त्यासाठी ते ज्यादा पैसे देतील. तुम्ही थांबा हो, माझल्यातले काचे. नाही नाही, हे माझल्यातले काचे ऐकत नाही त्याची बात. गण्या वेळच्या वेळी त्यांना पाणी देत चाल. आम्हाला ते वेळच्या वेळी पाणी दिलंस ना, पैसे ज्यादा देतील. जोशी बुवा, आता तुम्ही काय काळजी करायचं कारण नाही. निघा आता तुम्ही, निघा. हे बरं, निघा. गरम पोळीसाठी ज्यादा पैसे मी समजू शकतो, पण वेळेवर पाणी देण्यासाठी पण ज्यादा पैसे? अरे ही खानावळ आहे की टांगसाळ आहे मला कळत नाही. नको रे बाबा इथे जेवण. मालक, मालक लय कटकटे आहे. मालक लय कटकटे आहे. मालक? हा जोशी लय कटकट आहे. अहो पैसे मागितले तर म्हणतो खात्यावर मांडून ठेव. अरे त्याच्या नावावर किती पैसे आहेत हे तुझ्यापेक्षा मला जास्त माहिती आहे. पण हे बघ गण्या, तू त्याच्यासाठी काहीही निराळं करायचं नाही. समजा तुझे करतोस ना, ते अगदी बरोबर करतो. असं म्हणत? अरे मेंबरांच्या समोर मालकानं आणि नोकरानं अशीच नाटकं करायची असतात. नोकरानं मालकानं, त्याच म्हणतोय. मालकानं नोकरानं, मालकानं नोकरानं. समजा आईला भातात खडा आला म्हणतो, मग काय लोखंडी आलं पाहिजे होतं का? रांडीचे घरी वाटी विसळून पिती, पण इथे फुकटचा दम. आईला खानावळीतलं जेवण म्हणजे ह्याना जसा काय बापाचा मालच वाटतो. की कोण आहे? काय करत? ओ गोविंदराव राजापूरकर. काय हो? नमस्कार. नमस्कार. गोविंदराव राजापूरकर कुठे आहे? मीच. कोण आपण? तुम्ही आहे? नमस्कार. नमस्कार. मी सुरेश भडसावळे. सुरेश भडसावळे? ते पुण्याचे बघा, ते काय त्यांचं नाव, दिगंबर भडसावळे. त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं. ते म्हणले गोंद्याकडे जा. तुम्ही त्यांचे दोस्त ना बघा, म्हणून ते म्हणले गोंद्याकडे जा, तो तुला पेंगेश म्हणून ठेवून घेईल. असं? मला पेंगेश म्हणून राहायचं. कुठे राहू सांग, इकडे राहू तिकडे राहू कुठे राहू? असं ते म्हणाले. आता ते म्हणलं ना. असं ते म्हणाले. असं ते म्हणले. आता मी असं ते केव्हा म्हणाले? ते दिगंबर होय, ते आता म्हणले बघा एक 10-15 दिवसापूर्वी. असं 10-15? मला म्हणलं रांड्याच्या जा म्हणून तिकडे राहा. हो महाराज, ते देवाकडे जाऊन 4 वर्ष झाली. हा ते भडसवळ नाही हो, ते गेलेले नाही. हे त्यांच्या बाजूचे जे जाणार आहेत ते. हा दीनानाथ भडसावळे. दीनानाथ भडसावळे? होय होय होय.
मला म्हणले जा त्यांच्याकडे गोंद्याकडे आणि तो तुला ठेवेल पेंगेश म्हणून मननीला चांगला आहे म्हणले हो एकदम फणस आहे म्हणले वस्कन अंगावर येईल घाबरू नको पण तुला ठेवून घेईल बर म्हणजे तुमची इथे राहायची इच्छा आहे पेंगेश म्हणून नाही इच्छा तुमची आहे पण तुम्हाला ठेवणार मी ठेवणार म्हणजे नाही इथं पेंगेश म्हणून ठेवणार हे का म्हणणार पण मला तुम्हाला पेइंग गेस्ट ठेवायचं नाही 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 अजिबात नको काय बघा इथे जे पेइंग गेस्ट आहेत ना तेवढे मला पुष्कळ झाले आता दुसरं काही असं करू नका अहो त्यांचा शब्द पडेल हो नाही काही असो मला तुम्हाला ठेवायचं नाही म्हणजे नाही मी काय म्हणतोय मी जे पडेल ते काम करेल तुम्ही मला सांगा हे कर मी ते करतो ते कर मी ते करतो फुकटात करतोय बघा फुकटात फटेच्या आईला फुकटात मग तुमची केस जरा विचार करण्यासारखी आहे आईला फुकटे एक लक्षात ठेवा काय इथं तुम्हाला खानावळीतली टेबल पुसावी लागते टेबल पुसणार मी होय टेबल पुसणार मी झाडू मारावी लागेल झाडू मारणार मी होय मेंबरांना पाणी द्यावं लागेल मेंढरांना पाणी मेंबर पाणी पाणी द्यावं लागेल मी देणार होय देणार मी ही कामं करायची तयारी आहे ना मग तुमची मी ग्रॅज्युएट आहे जरा विचार करू आणि शिवाय व्हरांड्यात झोपायला लागेल व्हरांड्यात झोपणार हो मी ग्रॅज्युएट आहे हो ग्रॅज्युएट माझ्या घरी पाणी भरतात निघा आता तुम्ही आईला ठेवून घेत नाही समजा समजा मी तुमचा मुलगा असतो तुम्ही काय केलं असतं मुलगा असता तर काय केलं असतं त्याला सांगितलं असतं गाठवीच्या घर असताना दुसरीकडे पेइंग गेस्ट म्हणून राहायला तुला शरम वाटत नाही आणि वर अशा दोन लाथा घातल्या असत्या काय सांगता काय माझ्या चार घाला आता घाली नाही आता निघाला नाही तर चला निघा आता निघा माझ्या नजरेसमोर येऊन चालते नाना तू कशाला आलीस इथं फ्लॉप ठेवाला वा छान काय छान फ्लॉवर पॉट ह्या कोण ही माझी भाची नंबर दोन भाची होय ओ तुमच्या मामाशी सांग की मला इकडे ठेवून गेला पेंगेश म्हणून वाव गरीब माणूस आहे बघा काय नाही फक्त एक बोचक घेऊन आलंय काय करणार ना पावसात सगळं वाहून गेलं राहिलं बोचक टाकलं हे बोचक आणि हे घटलं दोन्ही इकडे आलं तुमच्या मामाने सांगा घेऊन ठेवून घ्यायला पण मी काय सांगू सांगा की तुमच्या मामा म्हणून सांगा उंदीर राहू दे मामा काय राहू दे काय मंदे तुझं काही लफडाय की काय ग हे बघ म्हणजे मुंबईमध्ये जागेला माणसं पोस्टाच्या तिकिटासारखी चिकटतात मला पण चिटकून घ्या की तुम्हाला चिटकून घेऊन निघा आता तुम्ही माझ्या नजर समोरून तुम्ही चालते नाही मी काय म्हणतोय निघता का घालू आता ते दिनानाथांना काय सांगू तुम्ही निघा ते म्हणले मी कळवतो बरं काय कळवायचं ते कळतो निघा नाही मी काय म्हणतो निघा आता नाही तर तेच म्हणतोय मी कसला माणूस आहे फुकट नाही मी काय म्हणतो तुम्ही आता जाता का लाथ मारून घालो तेच सांगायला आलो होतो मी निघतोय आता निघा हा निघा येतो हा येतो नाही परत येऊ नका निघा येतो निघा उंदीर करतोय जाऊ दे रे मामा पण माणूस चांगला होता तो लफडे बस दिसत नव्हता म्हणजे बरी दिसणारी माणसं बरी असतातच असं नाही हो पण तो माणूस हे बघ म्हणजे तुझ्या का तोंडाला पाणी सुटलं का का तुझं काहीतरी लफडाय म्हणजे हे बघ मी तुला सांगून ठेवतो तू जर काही भानगड केलीस ना तर तुला मी एकदम हाकलून देईन राजापूरला आधीच मला तुझ्याबद्दल काही खरं वाटत नाही कारण हे तुझे गाल 6 महिन्यात टोमॅटो सारखे वर आलेत वर टोमॅटो संपलेत मामासाहेब अरे तुझ्या गालाबद्दल बोलतोय मी मूर्ख कुठला गण्या बरं झाला असं तुझं चल तू माझ्याबरोबर चल आणि मला टॅक्सी एक आणून दे अरे त्या गदडीचीला आणायला स्टेशनवरती गेलं पाहिजे नाही तर चुकामुक झाली ना तर ती कार्टी रस्त्याने येता येता 4-5 पोरांचा फालुदा करेल चल 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 लवकर चल चला काय चल तू अरे ए उंदीर तू गेला काय गेला 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 मामा गेला स्टेशन वर काय खरं नाही काय खरं नाही दुसरी जागा बघितली पाहिजे ए आयडिया काय काय तू बस बस हा बस हा बोल हे बघ नीट बस रे बाबा हे बघ मामा ना आता गेलाय स्टेशन वर मामा मगाशी मला जेवता जेवता सांगत होता की त्याने त्याच्या भाजीसाठी मामाने पेपरात जाहिरात दिली आहे की त्या भाजीसाठी वर पाहिजे वर पाहिजे अरे नवरा पाहिजे रे हा नवरा हा मग तर तिचीच तार आली तर तिचं नाव आहे हेमा शालिनी हे बघ मी तर तिला काही अजून बघितलेलं पण नाही ती राहते बहुतेक पुण्याचीच पुण्याचीच आहे ती महत चावट आहे रे ती मामाने तिचा लग्न करायचा चंग बांधलाय त्या तू नाटक करायचं करशील का मी म्हणजे नाटक छान सांगते ते ऐक हे बघ नाहीतरी तुला कॉलेजमध्ये नाटक करायची सवय होतीच की हे काय ऐक ना मग
तू काय करायचंस नाटकाच्या ऐवजी हा तू ना या घर या घरात या खानावळीत तू तिच्यासाठी बघायला आलायस म्हणून सांगायचं ओके या घरात हा तू कधी एक ठरव या घरात खानावळीत तिला काय बघायला आलं मी खानावळीत रे बाबा छान आणि समजा समजा मी नाटक केलं ती माझ्या प्रेमात पडली आणि मला पसंत पडली तर मी प्रेमात पडली आणि मला पसंत पडली तर मी बरी पसंत पडू देईन तुला मी काही आंधळी नाही आहे हा आता कसं बायको सारखी बोलली मी काय आंधळी नाही आहे मी बायको असे तुझी कळलं ना काय 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 चाललंय काय हा काय चाललंय बहीण भाऊ मिठा मारतात हिंदी चित्रपटात आपल्यात नाही हा हा किने माझा भाऊच आहे काय भाऊ आहे भाऊ इकडे इकडे त्याच काय ना हा ना थोडा डोक्याने कमी आहे वाटतोय वाटतो की ना तुम्हाला मी डोक्याने कमी हो द्यायच तुझ्या डोक्याने कमी अरे काय तू हे अरे तू मरेल ना मूर्ख आओ आओ तुम्ही बरे आहात ना बापरे अरे तू आता काहीतरी कर काय गोंधळ घातलाय तू तू बेशुद्ध पडला तू त्याला वारा घाल जा कांदा आणते भाऊ रे भाऊ रे हॅलो एव्हरीबॉडी नोबडीज अरे बघतोस का शुंभा सारखा बाहेर जाणे सामान उचल बापाचा माल ना ओळखलं नाही मला मी हेमा शालिनी हेमा शालिनी एवढी वाकडी तिकडे नवा आलेला दिसतोस खानावळीत हे कोण पडलाय कुठे मेलो अहो 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 उठता ना तुम्ही हो बसा ना बसा नाही राहू दे आता कसं वाटतंय तुम्हाला काय ग खूप दुखतंय हो काय दुखतंय तेच छोततोय काही दुखत आहेत मी तुमची सगळी व्यवस्था केली आहे कसली व्यवस्था व्यवस्था म्हणजे ही काय फर्स्ट एड चा कोर्स केला ना मी पण मला काय झालंय अहो असं काय करता काल तुम्ही इथे बेशुद्ध पडला होतात तेव्हा मी तुम्हाला इथे उचलून आणलं तुम्ही उचललात हो तुम्ही मला पण त्यावेळी नेमका मी बेशुद्ध का होतो का होतो मी बेशुद्ध यस आठवलं काय तुमचा तो भाऊ कुठे का कुठे आहे तुमचा दुष्ट भाऊ नालायक हलकटलेकाचा लाज नाही वाटत त्याला आपल्या बहिणीवर हात टाकताना कुठे आहे तो अहो तुम्ही आजारी आहात ना अहो सावकाशी ना कुठे आहे तुमचा तो भाऊ तो बाहेर गेला तुम्ही मला इथे उचलून आणलात हो अहो तुमचं नाव काय माझं नाव सदाशिव सदाशिव पुरुषोत्तम बोरवणकर हो का हा हे आकडे कुठले हे ना हे माझ्या पगाराचे स्केल आहेत मी इथे पेईंग गेस्ट कम खानावळ अकाउंटंट आहे ना साधा कारकून आहे हो मी कार्टून असलात म्हणून काय झालं हो कार्टून नाही हो कारकून कारकून माझा शर्ट कोणी काढला मी काढला तो काय तिथे अरे बापरे अहो घामाने ओला चिंब झाला होता ना म्हणून काढला नाही बरोबर आहे हो पण तुम्ही शर्ट काढला माझा हो माझा तुम्ही शर्ट काढला हो अरे बापरे भीमरूपी महारुद्र मारुती अहो भलतेच देवभक्त आहात तुम्ही नाही हो तसं मी देवभक्त नाही आहे पण ह्या एवढ्याशा कारणासाठी देवाकडून नेमणूकन यायला किती छान लाजतो तुम्ही हो खरंच मी छान लाजतोय हो अरे वा साधे कारकून असलात म्हणून काय झालं कार्टूनच आहात तुम्ही कार्टून नाही हो कारकून कारकून तेच ते साधे कारकून असलात म्हणून काय झालं तुमच्याशी काय
कुणीही लग्न करायला तयार होईल. तुमचं काय काय नाही म्हणजे पुढे बोला, काय बोलताय तुम्ही? संसारात आहे चार भिंती आणि चार हात तर लागतात. हा बरोबर आहे, किती छान बोलताय होते मी. राहू द्या हो, मी काय एक खेडवळ मुलगी रत्नागिरी जिल्ह्यात राहणारी. हा तुम्हाला खेडवळ कोण म्हणणार हो, नाहीतरी रत्नागिरी जिल्ह्यानं महाराष्ट्राला किती मोठी मोठी रत्न बहाल केली माहितीये तुम्हाला? हा ते काव कर्वे, आगरकर, सावरकर, हापूस, तुम्ही काय? हा तुम्हाला खेडवळ कोण म्हणेल, तुमच्याशी कोणीही लग्न करायला तयार होईल. तुमचा हात बघू. कशाला कशाला? नाही बघू द्या ना. उलटा नाही, दोन्हीकडून सारखाच आहे हो, सशा सारखा मऊ. बोल गया. हे कुणासाठी? हा काय बोलून कर, तुमची तब्येत बरी दिसत नाही. मध्या कशाला आलास इथे तू? हे आपलं तब्येत बघायला आलो होतो. चल सुटेल. नालायक किती छान हसता हो तुम्ही. असं वाटतं तुमचं हसणं आहे ना लोणच्या मुरंब्यासारखं एखाद्या बरणीत भरून ठेवावं. हो आणि काय ऑफिस मध्ये न्यावं? बरोबर, करेक्ट करेक्ट. माझ्या ऑफिस मध्ये आहे ना एक पोंक्षा नावाचा कारकुंड आहे. हा त्याची जिरवत आली असती, तुम्हाला नेहमी चिडवतो. बायकोने घरून पदार्थ आणतो बनवलेले नवीन नवीन आणि मला म्हणतो साल्या बोऱ्या, प्रेमानं प्रेमानं म्हणतो. आमच्या ऑफिसातली सवय आहे ती एकमेकांना प्रेमानं म्हणायची. तू मला साल्या म्हणतो आणि मी त्याला भडव्या म्हणतो. प्रेमानं प्रेमानं म्हणतो. तो मला नेहमी म्हणतो साल्या बोऱ्या, अरे नेहमी खानावळीचं अन्न खातोस, अरे बायकोच्या हातच्या डब्याची चव तुला काय कळणार. तेव्हा त्याला मी बरणी दाखवली असती आणि म्हणालो असतो भडव्या पोंक्ष्या, प्रेमानं प्रेमानं म्हणालो असतो भडव्या पोंक्ष्या, अरे असा दात विचकून असतोस, असं मुलायम सुंदर असणं कधी बघितलंस का? बघितलं असेल तर आणून दाखव छटाकभर. हा अहो तुम्ही कंटाळलात काय माझ्या बोलण्याला? नाही हो, नाही ना, कोणीतरी मध्ये येईल ना. हा इथे कशाला कोणी मध्ये येत आहे? आता नाही का तो मध्या मधूनच आला. येऊ द्या ना, अहो ज्याला करण्यात त्याला डर कशाला. आपण एक काम करूया, आपण बसूया. या बस बसा इथे, बसा इथे. हा बस बरं. नाही नका उभा, उठा उठा नका बसू, इथे बसा इथे बसा. नक्की बसू ना. हो बा नाही असू द्या, एक काम करूया आपण, आपण चौपाटीवर फिरायला जाऊया, तिथे खूप बोलूया खूप बोलूया, मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. हो नाही हो, कुठेही गेलो ना तरी शेवटी खानावळीतच होणार. खानावळीत? हो तुम्ही म्हणत असाल ना तर ही भिक्कार खानावळ मी सोडून द्यायला तयार आहे. हो 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 मग खरंच तुम्ही ही खानावळ सोडून जाणार? हो जाणार नक्की. हो मग एक काम करा. काय? तुम्ही ना स्वतःची हक्काची जागा मिळवा. साधी शेत जमीन पण चालेल पण स्वतःची हक्काची मिळवायची. हा स्वतःची ना, आणि या भिक्कार खानावळीला लाथ मारा. चालेल असंच करतो. आजपर्यंत मला असं कोणी सांगणारच नव्हतं. हो आता या भिक्कार खानावळीला लाथच मारतो मी. यस आता स्वतःचा ब्लॉक घेतो आणि बांधतो मी. सावकाश तुमची तब्येत बरी नाहीये ना? हो ना. नाही बरी आहे, बरी आहे तब्येत माझी. आता माझ्या तब्येतीला काहीच नाही झालंय, ठणठणीत झालोय मी. तुमच्या हसण्याचं टॉनिक मिळालंय मला. तुमच्या या लाजण्याचं इंजेक्शन मिळालंय मला. आता मला कोणीच काय करू शकणार नाही, ही खानावळ मी सोडणार म्हणजे सोडणार. गण्या कुठे तिकडे लपा ना. आम्हाला सांगू नका ना, तुम्ही गप्प बसा. अहो कर बसा तिकडे. कुठे गेले बोरवणकर? बोरवणकर अहो काय झालं तुम्हाला एकाएकी? काय काहीच नाही.
काही झालं नाही, काहीच नाही बघा, काही झालं नाही. अहो मध्ये काय सांगत होतो तुम्हाला बाहेर? काय सांगतोय ओरवणकर? काय तुमच्या पेक्षा मी जास्त चार पावसाळी काढल्यात हो. तुम्हाला काही झालं नाही म्हणता ना? मग हे काय काय झालं? डायरिया झाला. डायरिया? डायरिया? बोरवणकर आधी कॉट वरून खाली उतरा, उतरा खाली आधी, माझी कॉट खराब करा. नाही खाली मामा मला टायफॉइड झालाय. तुम्हाला नक्की काय झाले? कदाचित मला डायबिटीज झाला असेल. डायबिटीज? हा काय सांगताय काय तुम्ही? नाही मला हार्ट फेल झालाय मामा, हार्ट फेल. बघा तुम्हाला काही झालं नाही बोरवणकर, तुमचं डोकं फिरले. आता तुम्ही त्या कॉट वरून खाली उतरता की मी तुम्हाला हाताळ धरून खेळतो? उतरा आधी खाली. आता कसं अगदी चटकन उठलात कॉट वरून, हे काही झालं तर तुम्हाला लक्ष नाही वाटत? नाही काहीच. आणि आगाशे? आगाशे काय झोपून आलेत? आगाशे तुम्हालाही काय झालंय? मामा 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 मला माझं मला कसं तरी होत आहे हो. आगाशे उठा. मामा काय झालं? त्यांना कशाला उठवताय? मला चक्कर येते ना. चक्करच आहे आगाशे. अहो आगाशे किती आका मारते तुम्हाला, उठा. काय झालं? मामा माझ्या डोक्यात पोट दुखते हो. पोट दुख? नाही नाही नाही, पोटात डोकं कुठं तरी काहीतरी दुखताय हो. काय झालं? बाहेर शॉप इन्स्पेक्टर आलेले, तुम्हाला बोलवताय. शॉप इन्स्पेक्टरला हाच चांगला मुहूर्त मिळाला का रे? हो म्हणून बोलवताय. बरं सर. हो चला. आगाशे आगाशे उठा. मामा चला आता, लय झालं. अरे येतो ना सर. अहो आगाशे. हो मामा नंतर या. हा चला 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 आईला. अहो आगाशे. हो मामा नंतर या. हा चला 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 आईला. गेले उठा उठा उठा. गेले मामा? गेला? हा गेला. नक्की गेला ना? गेले गेले. पण मी सांगते तेवढं लक्षात ठेवा. स्वतःची जागा. यस स्वतःची जागा. स्वतःचं घर. स्वतःचं घर. मग मी स्वतःच्या हाताने त्याच घरात तुम्हाला गरम गरम कडक चहा आणेन. खरंच? प्रॉमिस? प्रॉमिस. तुमच्या नवीन जागेत. हा बाय. तेवढं मात्र लक्षात ठेवा हा मामा. बाय. हो जमीन. काय छान प्रॉमिस बोलली बाबा. छान. मला कोणी बोलविल का? बाबा मला कोणी बोलविल का? बोलावून जवळ घेईल का? बोलावून जवळ घेईल का? जवळ घेऊन हवं ते देईल का? जवळ शी अश्लीलच बोलते. अरे मोन्या मोन्या मला बरं झालं का? काय झालं बोल्या? बस 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 बसलो बसलो. हा बोल मोन्या. हा काय झालं? अरे तू जशी कविता लिहितोस ना तशीच आज कविता माझ्या आयुष्यात आली रे. काय म्हणतोस? हा रे ती आली. आली? तिने मला पाहिलं. हा आणि तिने मला जिंकलं. काय बात आहे बोऱ्या? हा मोन्या. हा अरे तिला माझं लाजणं आवडलं. काय म्हणतोस? हा अरे ती मला म्हणाली. काय म्हणाली? बोरवणकर हा किती छान लाजता हो तुम्ही. असं म्हणाली? हो. अरे मोन्या आयुष्यात पहिली वेळा मला माझं नाव एवढं सुंदर वाटलं रे. बोरवणकर बोरवणकर. बोर बंद कर, पुढे बोल. बाबा पुढे पुढे काय बोलायचंय? बोल. अरे एवढी सुरेख ती बोलत होती ना. हा अरे पुढे पुढे आम्ही गप्पा मारल्या, खूप खूप गप्पा मारल्या. खूप गप्पा मारल्या? हो. वेळ मिळाला तेवढा? अरे मग. हा बोला. भरपूर गप्पा मारल्या. हा आणि तुला सांगतो. हा अरे हा ती आहे ना, मी ही भिक्कार खानावर सोडली तर तिच्या हातचा पहिला चहा ती मला देणार आहे, गरमागरम चहा. इथंच तुझी कविता खसरली बोर्या. तू नुसता तिच्या चहावर खुश झालास. असं नको समजूस तू. अरे हा चहाचा नुसता ट्रेलर होता, मुख्य चित्रपट पुढे सुरू होणार आहे. वाट बघत बस. अरे बाबा पुरुष हा प्रणयाच्या बाबतीत नेहमी आघाडीवर असावा लागतो. जाऊ दे, साध्या कारकुनाला सांगून काय उपयोग. ए मला चिडवू नकोस. हा तू चिडवू नकोस मला. मला चिडवू नकोस तू. अरे मी तिच्या चहाच्या कपापर्यंत तरी पोहोचलोय आणि तू तुझं काय? तू नुसता एक पात्री कविता करत भटक. लवकरच त्याच द्विपात्री रामायण घडवेल अशा मी राहणार नाही बोर्या. द्विपात्री रामायण? हो. म्हणजे काय? हमसे उनकी मिली निगाहे. अरे वा. दो चार हो गई. दो चार हो गई. बरची लगी इधर तो उधर पार हो गई. बरची? काहीतरी मराठीत सांग यार. काय ते पार बोर्या? काही गोष्टी मराठी सगळ्यापेक्षा हिंदी शहरात छान सांगता येतात. बोर्या तुला त्या पोरीने फक्त जिंकलं पण माझी ती इथं इथं घुसून बसली. फाटेल फाटेल फाटेल. ती कोण आहे ती तुझी? ती घुसली ती नावात काय? सार काही रूपातच आहे. कोण आहे ती? रूपा आहे का? रूपा नाही रे मंदी.
मंदी एवढी खास नाही. हे मा शालिनी द ड्रीम ड्रीम रियल इन माय लाईफ. ती बोलते तेव्हा तिच्या तोंडातून शब्दाऐवजी लाल टपकते. नाही रे, मोतीच बाहेर उघळतात असं वाटतं. हो काय? ती चालते तेव्हा तिच्या प्रत्येक पावला खाली फोमची उशी ठेवली असं वाटत. लंगडी असणार बहुतेक. नाही रे, बोऱ्या बोऱ्या ती माझ्याकडे अशा नजरेने पाहते, अशा नजरेने पाहते. गाणी असणार. नाही रे बोऱ्या, ती माझ्याकडे प्रेमाने प्रेमाने अशा नजरेने पाहते. हाय 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 असं वाटत तिच्यावर. चार पाच काय? चार पाच कविता तरी लिहिल्याच पाहिजे. अरे मग असं बोल ना, चार चार पाच. आणखी आणखी काय काय करणार आहेस तू? जाऊ दे, तुला सांगून उपयोग काय? पण बोऱ्या, आता माझ्या लक्षात आलंय. काय? आपल्या दोघांच्या परीक्षेला विषय एकच. हे कोणता? प्रेम. आणि त्यात तू माझी कॉपी करणार आहेस. तुझ्या आणि मी कॉपी करणार आहे. मला माहिती आहे तू नापास होणार आहेस. नापास? मी आणि नापास? कसं कसं कसं? अरे तुला माहितीये ती हेमाशालिनी कोण आहे? ते कोण आहे? हेमाशालिनी मोठी श्रीमंत आहे. तिने जाहिरात काय दिली माहितीये तुला? कसली? तिला नवरा हवाय बंगलेवाला. बंगल्या पुढे बाग, बागेमध्ये पोर्च, पोर्च मध्ये कार आणि कार मध्ये मी. नाही नाही, तू ड्रायव्हर म्हणून. ठीक आहे ठीक आहे, आता बंगल्या आणि कारवर 10-15 कविताच लिहून टाकतो. अरे असू दे असू दे. अरे मोहब्बतीच्या बाजारात पैशाचा चेक चालत नाही तर प्रेमाचा डिमांड ड्राफ्ट चालतो. ती कळी व्हायला तयार झाली तर मी काटा होईल. नाही रे, काट्या देठ होईल. ती खिडकी व्हायला तयार झाली तर मी झापड होईल. झापड देईन, गज होईल. ती ती हातोडी व्हायला तयार झाली तर मी खिळा होईल. ती इडली व्हायला तयार झाली तर मी डोसा होईल. ती काय 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 हे काय? ती कुल्फी व्हायला तयार झाली तर मी फालुदा होईल. काय झालं असाला? फालुदा सोडणार आहे बोऱ्या. यू लेका 420. काय झालं शिवा? काही झालं? मला काही नाही झालं. माझ्या तांडातल्या आमटीला हे झुरळ झालं. झुरळ झुरळ? भाग्यवान आहात तुम्ही. पण काय हो, हे सगळं तुमच्याच पात्रात कसं काय मिळतंय? कसं पडत मी तो? कसं मिळतंय? मी माझ्या घरून आणून टाकतो. गणवा गणवा. नाही आणत असेल, आणत असते. जोशीवा तुम्ही पुन्हा आमच्या खानावळीत? हा दुर्दैवाने, हे बघा माझ्या ताटात झुरळ मिळाला. तुमच्या ताटात झुरळ? जाऊ द्या. हे बघा मी काय म्हणतो, जेवणाराने जेवणाची चिकित्सा करायची नसते, गप्प डोळे मुटून गिळायचं असतं. असं का? इथे मी आणखी काही दिवस जेवलो ना तर मला डोळे मिटायचीच पाळी येईल. जोशी बुवा, आज पोतूर किती लोकांनी डोळे मिटले? अहो तुम्ही जेवताय तेच आम्ही जेवतोय ना. रोज 100 माणसांची लाईन लागते मेंबर होण्याकरता. जोशी बुवा जोशी बुवा, तुम्ही काम करा, तुम्ही खानावळ बदला. आईला आमच्या मागची कटकट तरी जाईल. कटकट? माझी कटकट? अरे तुमच्या जेवणामध्ये झुरळ सापडतात, भातामध्ये खडे सापडतात खटखट. आणि माझी खटखट? अरे तुमचे मालक आमच्याशी असे कधी बोलले नव्हते? मग असे का ना ते झुरळ मालकास नेऊन दावा? दावीन? हा दावीन. एवढं काही चिडवायची गरज नाही, आता मालकानाच नेऊन दाखव. भांडण म्हणजे मोठा आवाज, मोठा आवाज म्हणजे फलताच मोठा आवाज, फलताच मोठा आवाज म्हणजे मोठा आवाज. शक्य शक्य
या देशातल्या लोकांना मॅनर्सच नाही येत ना. रानटी आहेत लोक, लोक लोक ह्या देशातली लोक रानटी आहेत. म्हणजे कुठे भांडावं, किती भांडावं, कसं भांडावं यांचे यांना मॅनर्सच राहिले नाही आहेत. संपली भिंत, संपली भिंत, संपली का? असं होतं म्हणजे तळपायाची आग मस्तकात गेली ना की काय बोलतो, काय दिस, काय बोलतो, काय कसा वागतो, काय करतो, मला काही कळतच नाही. असं होतं माझं. सॉरी मिस्टर, पण मी तुमचं नाव विसरले. जाऊ द्या हो, नावात काय आहे? असं कसं म्हणता तुम्ही? कसं कसं नावातच सगळं काही? कसं कसं? व्हेजिटेबल पुलाव, रसगुल्ला, ताजमहाल, आयफेल टॉवर. किती सुंदर नाव आहेत की नाही? खरच सुंदर, ब्युटिफुल. नाव, नाव, नावातच सगळं. आता माझच बघा ना, मोहन. अय्या किती छान नाव आहे तुमचं. पण तुमच्यासारखं डबल डेकर नाही. डबल डेकर म्हणजे हेमा शालिनी. अय्या किती विनोदी आहात तुम्ही. तसं मी अधून मधून करतो विनोद, म्हणजे तेवढ्याच या वृक्ष जीवनाला विरंगुळा. काहीतरी लिहितो आणि दुःख विसरतो, त्यासाठी त्यासाठी या कविताही करतो. अशा बघा ना, छटाक 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 छटाक. अय्या किती छान तुम्ही कविता करता. तसा फार मोठा कवी नाही आहे मी. छटाक बरंच येत माहितीये, छटाक छटाक. पण माझं नाव मात्र तुम्ही व्यावसायिक मासिकातून वाचलं असेल. हो वाचलंय ना. वाचलंय छटाक आगाशे, छटाक आगाशे, मोहन आगाशे. नक्की कोणतं? मोहन. अय्या किती छान नाव आहे हो. तुम्ही याच टोपण नावाने लिहिता का हो? नाही, मी एकाच टोपणाने लिहितो, एकाच टोपण नावाने लिहितो, ठणठण पाळ. अय्या किती प्रसिद्ध आहात तुम्ही. त्याचं काय ना, तसं तुम्ही टोपण नावाने लिहिणं थोडं प्रॉब्लेमच असतो ना त्याच्यामध्ये. म्हणजे टीका झाली तर ती अवॉइड करता येते, आणि प्राइज मिळालं तर सरप्राईज करता येतं. तुम्ही हार्डी बद्दल ऐकलंय? हा हार्डी, त्याचे हल्ली पिक्चर्स मी पाहत नाही. अहो लॉरेन अँड हार्डी मधला नाही हो. मग थॉमस हार्डी. अच्छा 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 अच्छा, तो थॉमू, तो थांब्या, तो ठोंब्या. त्याची एकही कविता आवडत नाही मला. अय्या तुम्ही बोलतेच विनोदी आहात. थॉमस कविता नाही करत काही, तो कादंबरी लिहितो. हा 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 हा, तो कादंबरीकर हार्डी. हो प्लीज. लेखक, लेखक भलताच क्लिष्ट लिहितो. असं काय म्हणता तुम्ही, तो माझा आवडता लेखक आहे. नाही आवडता माझाही आहे, पण त्याची लिखाणाची स्टाईल जरा वेगळी आहे. म्हणजे काय माहितीये का, तो सुरुवात करतो अशी पसरट आणि शेवट कसं तरी करतो. नाही म्हणजे काय माहितीये का, कथा काय, कादंबरी काय, काय कविता काय, ह्या दुसऱ्या समजण्यापेक्षा लपवण्यात गंमत असते, असं शेक्सपियर म्हणतो. आपल्या दोघांमध्ये शेक्सपियर कशाला 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 कशाला. सध्या कोणती कविता लिहिताय? सध्या आता बघा, सध्या आता म्हणजे माझ्या हा तशा 10-15 कविता माझ्या डोक्यात आहेत. अरे वा. हा, आणि वेळ मी ना तशी मी एक 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 कागदावर उतरवत असतो. पण खरं सांगू का हेमाशालिनी, तशी उत्स्फूर्ती मला अजूनही मिळत नाही. वास्तविक मी माझ्या आयुष्यात लेखणी घेतली ती यासाठीच की माझ्या शब्दांना एखादी मुलगी भुलावी आणि तिनं माझ्याशी मैत्री करावी. म्हणजे तुम्हाला अजून एकही मैत्रीण नाहीये? नाहीये ना. प्रॉब्लेम आहे? नाही, मैत्रिणीचा काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचा प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम म्हणजे माझाही नाहीये आणि मैत्रिणीचा नाहीये. मैत्रिणी मला पुष्कळ आहेत, पण तुमच्यासारखी, आय मीन मनासारखी एकही नाही. इथे काय ना, कोण तुम्ही? हा हा, आत्ता आठवले, आठवले मला, आत्ता आठवले. मंदी, मंदी ती ना, ती अशी झाड अंगाची ठसक्या फसक्या काय ते छट. हेमाशालिनी खरं सांगू, आई शपथ खरं सांगू, ज्यावेळेस मी तुम्हाला पाहिले ना तेव्हा मी ओळखलं, तुमच्या नजरेत निराळी धमक आहे आणि नाव कळल्यावर खात्री पटली की तुमच्यातही धमक आहे. तुम्हाला माहितीये का मी कोण येते? चंदनाला सांगावं लागत नाही, आपण चंदन आहोत. उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, मी काय इतकी सुंदर नाहीये. सुंदर हेमा शालिनी, अगर प्यारी सूरत तुम्हारी न होती तो मुलाकात तुमसे हमारी न होती.
तेरी प्यारी प्यारी सूरत ए, आगे जाओ, छुटता नहीं है। आगे मी बोलतोय मी सॉरी सॉरी त्याच काय आहे ना, मी रसिक आहे, मला साहित्याची आवड सुद्धा आहे, पण मुलाच्या बाबतीत माझ्या काही अपेक्षा आहेत आणि तसा मुलगाच मी शोधते लग्नासाठी। तुमच्या काय अपेक्षा आहेत? पहिली अपेक्षा तो श्रीमंत हवा। श्रीमंत 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 हे माशालिनी, पैशाच्या श्रीमंतीपेक्षा हृदयाची श्रीमंती दसपटीने मोठी असते। या गोष्टी ऐकायला बऱ्या वाटतात, व्यवहारात याचा काही उपयोग नाही। मोहना, तुझ्या कवितेतल्या त्या हिरोईनींसारखी जर मला इम्पोर्टेड ड्रेसेस घालण्याची इच्छा झाली तर कुठनं आणणार आहेस? सोपं आहे, एकदम सोपं आहे। फॅशन स्ट्रीटला जायचं, 50 रुपयाचे कपडे घ्यायचे, 5-10 हजाराचं लेबल लावायचं, इम्पोर्टेड लेबल लावायचं, मेड इन USA। पण खरं सांगू का हेमू, खऱ्या प्रेमापुढे हे सगळं तुच्छ आहे। मला तुझं प्रेम हवंय, मला तुझं प्रेम हवंय। हे बघ मोहना, आपल्या काळामध्ये दैवत आहे पैसा, जोवर पैसा तोवर बैसा। हे बघ, तू पैशाचं बघ, नंतर आपण प्रेमाचं बघू। अरे बापरे, बाधप बाबुला होशर, विश्वनाथ तशरीफ ला रहे, आइए हुजूर आइए। कोण आपण आम्ही कोण? तू कोण? अरे मला काय विचारतो, तू कोण? माझ्याकडे तू आला, तुला तू आम्ही विचारणार, तू कोण? आम्ही कोण? आम्ही कोण? आम्ही विश्वनाथ नंदन फुरखर, आम्ही नंदन गरखर, आम्ही संस्थानिक आहोत। ओया नाही ओया नाही, आम्ही नुसते संस्थानिक आहोत। तुमचं संस्थान कुठे आहे? कुठे कुठे? हा, आकाशात। आकाशात? आपलं हे नकाशात। नकाशात? नकाशात कशाला? नकाशात कसे असेल, कसे असेल? म्हणजे बघा, म्हणजे बघा, तिकडे विशाळगड, विशालगड, इथे पावनखिंड, पावनखिंड आणि मध्ये बोचक्यात। बोचक्यात? बोचक्यात मानो करे, हा मध्ये बेचक्यात, बेचक्यात नंदनगड, नंदनगड आले का तिथे गड्यात? आलं 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 नंदनगड। काय झालं, मागे पेट्रोल पंपाचं सगळं बुडून गेलं। पेट्रोल पंप? हा, पेट्रोल पंपाच्या धक्क्यात तू सारखा पंपावर मारून करे, भूकंपाच्या धक्क्यात सगळं जमिनीत घाट लागेल, सगळं साफ झालेलं आहे। इतकं सगळं सोडून इथं कशाला आलात? झक मारायला। आपलं हे हे हा हा, ते काय तुमचे ते कोण ते मामा राजापूरकर? राजापूरकर? ए, तुझ्या तोंडाची पिकदाणी झाली काय? हा, मामा राजापूरकर, त्यांनी त्यांच्या पेपरामध्ये बातमी दिली होती त्यांच्या मुलीसाठी मुलगा पाहिजे म्हणून। मुलगा मुलगा नाही रे, वर पाहिजे म्हणून। वर पाहिजे? हो, खाली कसं आलात? वर पाहिजे? खाली कशाला आला? तुझ्या कानाखाली बार गप्पास मॅग बाप बोलताना फोरणी मध्ये बोलायचं नसतं। मी कोण आहे? संस्थानिक। ती बातमी मी वाचली आणि त्यांच्या मुलीला वाचायला आलो। तू सारखा बातमीवर मारू नको रे। त्यांच्या फोटीला मी बघणार, मला पसंत पडली, डायरेक्ट उचलणार, असं उचलणार। आपण कोण? मी या देहासनी गणोबा म्हणतात। खण खणोबा गणोबा खणोबा खाम खराब। इकडनं मागे जा। गेलो मागे म्हणजे डायरेक्ट घराच्या बाहेर जा, बिल्डिंग मध्ये बाहेर पडा, रस्ता क्रॉस करा, समोर तिकडे ते हे काय म्हणतात ते खांब असतो, थिन लाईट, सिग्नल, सिग्नलच्या तिकडे बाजूला आमची मर्सिडीज उभी आहे। एक नाही, 10 मर्सिडीज आहेत, पण इथे पार्किंगचा प्रॉब्लेम म्हणून एकच मर्सिडीज घेऊन आलो। पण हुजूर, मी ती ओळखणार कशी? ए फुकण्या, आपण छुपण आहे ना, तिकडे जा, तिकडे सिग्नल आहे, त्याच्या ह्या बाजूला नाही सापडणार, अलीकडे सांग, तिकडे आमची मर्सिडीज उभी आहे, डॉक्टरला सांग, प्लीज माझे बोललो करायचो, ड्रायव्हरला सांग, साहेबांना यायला वेळ लागेल आणि तू वेळाने ये। हुजूर, खजूर कशाला आणतो रे? हुजूर, हो जोर, हा माझे बोललो करायचो। मी कुठे बोलतोय? नाही बोलत का? तशरीफ रखी। सॉरी हुजूर, तशरीफ रखी।
काय रखे तशरीफ रखे म्हणजे टेकून घ्या टेकून घ्या टेकून घ्या अच्छा मग तुमच्या भाषेत ह्याला तशरीफ म्हणतात चला टेकून रखे मामाची मामी कुठे आहे मामाची मामी आपले हे इथे मामाची भाची कुठे आहे भाची इथे नाही आम्ही आमचे सगळे भांगले सोडून गाड्या सोडून इथे आलो तिकडे आमचे आमचे असे एक नाही भरपूर बंगले आहेत बंगले सांग असं फोर्च फोर्चात गाडी गाडी ड्रायव्हर आता तिकडे आम्ही जातो मीच ती त्यांची भाची मीच मामांची भाची हे मा शालिनी हे मा शालिनी हे मा शालिनी नाही हे मा शालिनी मग गॅप द्यायची नाही फटकन मिठी मारायची आपलं हे ओके ओके हे मा शालिनी तुम्ही खूप पिक्चर बघता वाटतं मी पिक्चर बघतो मी पिक्चर बघत नाही मी पिक्चर डिलिव्हर करतो डिलिव्हर म्हणजे प्रोड्यूस करतो म्हणजे तुम्ही प्रोड्युसर पण नाही मी प्रोड्युसर आहे प्रोड्युसर तुमचा लेटेस्ट पिक्चर कोणता घातलं घातलं थोड मध्ये घातलं सवय आहे मला हो वाईट सवय आहे एक दिवशी मी धान घेऊन घालायन लक्षात ठेव अथर हा माझा लेटेस्ट पिक्चर मैने कॉल क्यू किया मैने कॉल क्यू किया अरे तूने बीच बीच क्यों बोलिया हे माझ्या दुसऱ्या पिक्चरचं नाव आहे हे कौन मी 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 मोहन आगाशे 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 हा अगाशे असे अंगाशे येऊ नका लांब बोला मला तुमच्याशी सरळ बोलायचं आहे बोला ना हो पण काय आम्ही संस्थानिक लोक चार चौकात बोलत नाही हे असे पब्लिक मध्ये नाही बोलत हे जे काय अंगाशे आहेत त्यांना बाहेर जायला सांगा अहो कशाला कशाला मोहन या अगाशे या जा ना मी नाही जा माझ नाही ऐकणार तू जा ना जा ना जातो कोणालाही आत पाठवू नकोस याला काय घोडा चावला वाटत मरत आहे आपलं नाव हेमा शालिनी मला जी मुलगी मी शोधत आहे ती अजून मला सापडली नाही मी तिच्याकडे बघतो फक्त अफेअर म्हणून हो अफेअर म्हणून तर आता मी जे जे काय सांगेन ते तुला ऐकावं लागेल तुम्ही जे जे सांगाल ते सगळं ऐकेन मी नाथ नवनाथ 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 विश्वनाथ लक्षात ठेव आपल्या दोघांमध्ये एक विश्व आहे सॉरी विश्वनाथ तुम्ही सांगाल ते मी सगळं ऐकेन वा बस ओके आम्ही महिनाभर तुझी टेस्ट घेणार महिनाभर हो आमचे आबासाहेब नेहमी म्हणायचे आबासाहेब आमचे फादर नेहमी म्हणायचे की वाड्यावर साधी मोलकरीण जरी ठेवायची असेल तरी तिची टेस्ट घेतली पाहिजे म्हणजे तुम्ही माझी टेस्ट घेणारच घेणारच आमच्या फणक्यानी आमच्या फणजीची घेतली आमच्या आजोबानी आमच्या आजीची घेतली आमच्या वडिलांनी आमच्या आईची घेतली आता आम्ही तुझी घेणार टेस्ट हो त्यासाठी महिनाभर आम्हाला इथे राहावं लागेल आमच्या राहण्याची सगळी व्यवस्था तू करणार एवढंच ना मी गोंदू मामाला सांगून सगळी व्यवस्था करते काय नंतर फसली खाणार नाही नाही मी त्याची पण व्यवस्था करते कसली फसली खायची नाही नाही राहायची इथे कोण तरी एक दुसरी एक मुलगी आहे होती मंदी ना मंदी मंदी अंधी मंदी मी तिची पण टेस्ट घेणार का म्हणजे तुमची परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये तू पास झाली तर ठीक नापास झालीस तर मी विश्वनाथ तू नाथ म्हणजे तू पुण्याला आणि मी नंदन घडलं नंदन घडल्या मला सगळं चालेल पुढच्या सुखासाठी मी काहीही सहन करायला तयार आहे नाथ माझं एक काम करतोस बघा नंदी आली टपकली नेमकी नको त्या वेळेला ही ती मंदी मंदी आली ती ही मंदी आता तुम्ही निघा का म्हणजे टेस्ट घ्यायची ना आपलं काय ठरलं होतं फसली खायची नाही निघा पण निघा नो फाईन तू पण निघ निघा
नाथ अनोनाथ विश्वनाथ लक्षात ठेव आपल्या दोघांमध्ये हे विश्व आहे हाय मंदी कसा हाय वेरी बॅड वेरी बॅड मधेच झुका होते मधेच झुका होते झुका होते काय मग कसा आहे तुम्ही आम्हाला ओळखलं नाही कमाल आहे आम्हाला ओळखलं नाही अरे वा छान आहे जाडी जोडी हेडलाईट एवढी मला ओळखलं नाही ओळखलं सूर्या तू अरे काय हे मॅक हे काय केलंस तू काय खाल म्हणजे काय काय खाजे खरो आता इकडे राहण्याची व्यवस्था परफेक्ट झालेली आहे म्हणजे तू केलंस तरी काय काय केलं अरे आता आपल्या इकडे कोणी हलवू शकत नाही आणि मामा मामाचा मामाला तरी काय करू शकत नाही चावट कुठला अरे पण तू इथे काय करणार इथे मी टेस्टिंग करणार टेस्ट घेणार टेस्ट घेणार आणि मी बघत राहणार हो हे बघ सुरेश तू ना तू मला या अशा वेशात भेटू नको काय नका भेटू अरे संस्थानिकाशी मी सारखं कसं बोलणार अरे सर सर त्याचे सगळे कायदेशीर तयारी केले मी आणि प्लीज चावटपणा करू नकोस कोणासमोर प्लीज काय करू नको नको तू नेहमी मध्ये कोणाच्या परवानगीने आला तू सरकार परवानगी विचारत आलो मी परवानगी विचारायला आला तुमची माझी परवानगी विचारायला एक काम कर बाहेर जा परवानगी विचार तू आज तू आज इकडे मी बोलले शे बाहेर येऊ नकोस इकडे काय आत्रा जाऊ ना जा बोल सरकार सरकार काय काशा साहेबांनी हिमाचलच्या बाबतीत फेरविचार करावा कशाच्या कानेश कशाला मारतो राहायचो काशा साहेबांनी हिमाचलच्या बाबतीत फेरविचार करावा सरकार आपण माझ्या तोंडचा घास काढून घेऊ नये असं मला वाटतं तुझ्या तोंडचा घास हेमाशालिनी हेमाशालिनी तुझ्या थोंडचा घास म्हणजे शाला लहान थोंडी मोठ्या घास नाही सरकार नाही मी महाराष्ट्रातला एक प्रसिद्ध कवी आहे आणि पुढे मागे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होता चान्स आहे मला माझ्या प्रेमाच्या जोरावर मी हा घास पचवू शकेन असा विश्वास वाटतोय मला हो पचवशील पण तिचं काय ती पचवू शकेल काय तिला तसंच वाटतं तिला पण तसं वाटत मी तिला विचारतो कुठे हेमाशालिनी सरकार सरकार हेमाशालिनी सरकार हेमाशालिनी सरकार माझा माझा ऐका काय सरकार तिचं माझ्यावर गुप्त प्रेम आहे इथे काय म्हणलं तिचं माझ्यावर गुप्त प्रेम आहे लाज वाटत नाही गुप्त प्रेम आहे असं सांगतो जसं की गुप्त रोग आहे अरे प्रेम खरंच कसं आमचं आबासाहेब म्हणायचे प्रेम खरंच खल्लम खल्ला बाकी सगळा आप धल्ला तुमच्या आबासाहेबांचं म्हणणं अजिबात कळलं नाही मला खळलं नाही खळलं नाही मला पण खळलं नाही ए भारू नको संसार कोण आहे तुम्ही काय आम्हीच आहे कुठे आहे हेमाशालिनी हेमाशालिनी नका नको सगळं नका तिला बोलू का नाही मी बोलवणार हेमाशालिनी हेमाशालिनी नो नाथ इकडे नो नाथ विश्वनाथ लक्षात ठेव आपल्या दोघांमध्ये एक विश्व आहे हे काय सांगतो काय झालं आकाशा अगं अजूनपर्यंत मी काहीच केलं नाही काय खेळलं नाही काय खेळलं नाही गडव खजूर कशाला आणतो इकडे इकडे खाली जा खाली जा आपल्या मर्सिडीज मध्ये रिव्हॉल्वर आहे घेऊ नये घेऊ नये कशाला ह्याच्या गाल्यावर ठेवतो आणि उडवून टाकतो पण रिव्हॉल्वरला हात घालणे काय झालं तुम्हाला काय झालं तू माझ्याशी विश्वासघात खेळा काय खेळा तू दे प्रेमाशी खाबली दे प्रेमाशी खाबली दे विचार काय बोलत आकाशे मी काहीच बोललो नाही तिकडे विचार त्याला सॉरी नाथ नव नाथ लक्षात ठेव मला लागलं सॉरी आपल्या मध्ये एक विश्व आहे विश्वनाथ ये काय खोटं नाटक बोललात आकाशे काय काय खोटं नाटक बोललो अगं खरं प्रेम हे शर्मे पलीकडेच असतं हेमू तुम्हाला ना या खानावळीतनं बाहेर काढीन
ह्याला मध्ये नको नको हे मा शालिनी पोटावर मार पण पाठीवर मारू नकोस प्रेमावर हल्ला कर पण माझ्या जागेवर घाला घालू नकोस बेशर्मा झालाय का उठा दी आणि सरकारांच्या पाया पडून त्याला सांग तू बोललास ते सगळं खोटं आहे ठीक आहे पडतो पडतो नगा सरकार नाथ नाथ विश्वनाथ लक्षात ठेव आपल्या मध्ये एक विश्व आहे पण विश्वनाथ आपल्या दोघांमध्ये हे काहीतरी गैरसमज निर्माण करतायत हो आम्ही संस्थानिक आहोत संस्थानिकांचा गैरसमज हाच खरा समज असतो आणि आता आम्ही एक महिना नाही 2 महिने इथे राहणार हलकटा मेल्या गशा मर मेल्या जा बाहेर निघून जा फुट आणि फुट ठीक आहे जातो मी जातो माझ्या अंगाला बाईचा स्पर्श केलेला मला आवडणार नाही जातो मी जातो पण तू लाव मेल्या हलकटा बाहेर जा कधी येऊ नकोस सॉरी नाथ 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 लक्षात ठेव तुझ्या मध्ये माझ्या मध्ये एक विश्व आहे विश्वनाथ चला चला हेमा शालिनी आता तुम्ही पण निघा आता आम्हाला जरा आराम करू दे पण अँड नो बेन आता आम्हाला जरा आराम करू दे गो तुझ्या आईच घेऊ वा पाहुन मानलं तुम्हास निया इम्पाला काय मर्सिडीज काय सॉन्ग बाकी झाक जमत एकदम जंक्शन जंक्शन झालं पण खनू हे सगळं घनो आता आपण दोघेच आहोत हे ते जीबीआर भाषा बसते यार पण गणू तुला खरं सांगू काय या सगळ्या नाटकाचा सूत्रधार तू आहेस कसला सूत्रधार काय काय माझा तमाशा व्हायची पाळी आली आहे यो तुमचा कागद वाचून वाचून माझा टक्कुरं फिरायची पाळी आली अहो बाधप काय मुलायचा काय अहो कसलं काय घेऊन बसलात मानला मानला तुला मानला ए बरं एक काम कर जाम भूक लागली यार हा तेच शॅम्पल पाव आणायला गेलो होतो मग पण हॉटेलवाला देत नाही म्हणाला काय म्हणला देत नाही म्हणाला मायला त्याला माझं नाव सांगायचं नाही काय तेच सांगितलं म्हणून देत नाही म्हणाला मागची बाकी आहे म्हणाला ती आधी टाक मग सॅम्पल घेऊन हा उदारी हा पण काळजी नका करू मी आज तुमची समजी व्यस्त केलेली आहे आतमध्ये जावा गंगूबाईनी तुमची सर्व तयारी केली आहे जेवणाची तयारी केली आहे जावा जेवणाची गंगूबाई ओके सरळ जावा हा हा जावा सरळ जावा हा तिकडं वळू नका कुठे तिकडं वळू नका तिकडं आमचं डिंगडिंग असतं आमची सकू असते तिकडे म्हणून म्हणलं तुमचं पण विक्स इन हा दवा दा ए गणुपा गणुपा गजानना श्री गणराया हो काय झालं काय दी वंदू तुझ मोर्या बस झालं काय काय झालं पेढा घे पेढा पेढा कशाबद्दल जमीन गावली हा जमीन गावली रे एकदम सुपीक जमीन गावली आहे मग डबल पीक काढा अरे पिकाचं जाऊ दे रे आताच कुठे साठे खत झालंय गण्या पण पाणी आहे ना मग पाणी ना अरे एकदम जरा आहे जरा मग तुम्ही जमीन बदला का नाही तर बांध घालता घालता नाके जमीन येईल हे गाणे असं काहीतरी बडबडू नकोस हा ही साधी सुधी जमीन आहे नाही प्रेमाची जमीन आहे प्रेमाची हा 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 आता ती मला तिच्या स्वतःच्या जागेमध्ये म्हणजे तिच्या हातचा गरमागरम चहा देणार आहे बोरवणकर बोरवणकर तुम्ही चहा पिऊ नका नाही गण्या मी चहा पिणार अरे गण्या तुला काय सांगू इतकी वर्ष गण्या मला माझ्या ऑफिसात कोणी बोललं नव्हतं रे माझ्या खुर्ची बद्दल का तिनं माझ्यातला पुरुष जागा केलाय म्हणजे एक्झॅक्टली काय केलं अरे तिनं माझ्यातला पुरुष जागा केलाय काय म्हणता हो अरे म्हणजे तिनं माझ्यात ईर्ष्या निर्माण केली आहे आणि गण्या आता मी मामासाहेबांना डायरेक्ट विचारणार आहे पण गण्या मला तुझी मदत हवी आहे माझी मदत हो दिली हो घ्या पेढा पेढा आणि गण्या मी विचार केलाय मी हुंडा एक पै घेणार नाहीये काय म्हणता घ्या पेढा परत एकदा पेढा देतो हातावर घ्या परत ना पेढा घ्या विचार केला रे म्हटलं एवढे सुंदर सुस्वरूप सालस मुलगी असताना आपण हुंडा कशाला घ्यायचा हुंडा की झाडके पत्ते मग मामाने तुम्हाला मुलगी दिलीच म्हणून समजा हे बघा आगे बडो आई लढाईच्या टायमाला तुम्ही तोंड घाशी पडता म्हणून म्हणतो मामा तुम्हाला मुलगी देणारच हा घ्या गोष्टीवर पेढा आता मामा मुलगी मला देणार आता तू माझ्या मागे आहेस यस मी आता धीर करतोच मामांना विचारतोच यस करा धीर मामाला येऊ तर दे मी तुमच्या पाठीशी आगे बडो मेरे गबरू आगे बडो पडो आगे मध्ये गण्या गंगे गाढवानं गेलात कुठं रे शेण खायला लेकानं तुमचे कान फुटले की काय रे
कुठे जातात मराला कोणाला काय कळत नाही जीवन बोरवणकर. नाही तुमची तब्येत एकदम बरी झालेली दिसते. मग नाही बटणं सगळी लावलेली आहेत. हो लेंगेची नाडी बाहेर दिसत नाही. मामा जीन्स आहे जीन्स. काय 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 आगे म्हणो काय काय नाही सगळं मजेत आहे. मजेत आहे. लॉटरी बिटरी लागली की काय? लॉटरी लागली आहे मामा. लागली आहे. हो अरे वा. पण ते फेडण्यात तुमच्या हातात आहे. आगे म्हणो बोरवणकर. अहो माणसाच्या हातात काय असतं? सगळं काही त्या वरच्या जातात. करता करविता तो सगळ्यात त्याची खानावळ मोठी. पण मामासाहेब मी पेंगे तुमचा आहे त्याचा नाहीये. मामासाहेब मी तुम्ही मला इतक्या दिवसापासून पाहताच आहात. मी एक सज्जन सुशील प्रामाणिक माणूस आहे. नाही म्हणजे तुम्ही बोरवणकर काय सांगतायत ना ते मला काहीही कळलेलं नाहीये. हे बघा झटकन सांगा आणि स्पष्ट सांगा. मामा आता तुम्हाला माहितीच आहे अहो मी इथे कोणाच्या दिडकीला हात लावत नाही. अहो कुणाचे इथे पैसे जरी पडले असते ना मी त्याच्याकडे फिरून बघत नाही. किती प्रामाणिक माणूस आहे मी. आणि एवढंच नाही तर परस्त्री म्हणजे नाही चुकलं वाटतं मंदा. मामा मला ना तुला काहीतरी स्पष्ट सांगायचंय. तू काही बोलू नकोस. तुझे गाल बोलतायत ना त्याने पुष्कळ झाले. अहो मामा साहेब त्यांच्या गालाबद्दल बोलू नका हो. मला फार त्रास होतोय. गाल तिचे तुम्हाला काय त्रास होतोय? मंदे गाल तुझे आणि त्रास त्यांना काय भानगड काय केली? मामा मी काही नाही केलं. काही नाही केलंस? मामा साहेब खरंच सांगतो आम्ही काहीच केलं नाही हो. मग अजून काहीच केलेलं नाही. आता कुठे साठेखत झालंय? साठेखत झालंय? अरे मग जमीन कुठे आहे? अरे गण्या जमीन कुठे? ती लागवडी खाली गेली. मामा हा घ्या त्याचा पेढा. आणि मंदा घे. तुला माहिती आहे मी ते तू सांगितलं ना. बोरवणकर तुम्ही शुद्धी आहात ना? मामा गोंदू मामा गोंदू मामा गोंदू मामा गोंदू मामा. काय झालं? तुझंही साठेखत झालं? निश्चय. आता तर कुठे जमिनीचं मोजमाप चालू झालंय का? मोजमाप? अगं मोजमाप कोण करतंय? गंगूबाई दिलं वाटतं. जेवण दिलं वाटतं. मामा हेच ते माझे सर्व आहेत. विश्वनाथ. ना विश्वनाथ लक्षात ठेव. विश्वनाथ या या बाजू. मामा माझं मामा मध्ये तारकन फाटेल. आधी माझा ऐका. एका दिवसात छाती वाढवा. गोळ्या खा. उपकरण वापरा. एका दिवसात छाती वाढवा. वा वा छान. 25 असाल तर 50 व्हा. आहा कारकून असाल तर हिरो बना. वा वा. सुप्रसिद्ध सिनेनट पी राजकुमार यांचा अभिप्राय वाचा. पूर्वी मी सिनेमात काम करत होतो तेव्हा सगळ्या नट्या माझ्यासोबत काम करणार नाही म्हणून नकार देत होत्या. पण या उपकरणांचा आणि या गोळ्यांचा वापर केल्यापासून सगळ्या नट्या म्हणतात मला हाच हिरो हवाय हाच हिरो हवाय असा प्रोड्युसरकडे हट्ट धरतात. अरे वा थँक्यू डंबल्स. थँक्यू गोळ्या. चला गोळ्या खाऊया अगोदर. रोज सकाळी एक रोज रात्री एक अख्ख्या खातो म्हणजे एकदा छाती वाढेल. बोरवणकर काय चाललंय? काय गोळ्या कसल्या खाताय? तू आहेसले का गोळ्या घालवल्यास ना माझ्या? अहो गोळ्या आपण खायच्या नसतात. मग अहो जमीन गावली आहे ना. हे काय चाललंय का तुमचं? अरे एक्सरसाइज करतो व्यायाम करतो छाती वाढवायची आहे ना. अरे जमीन गावली मशागत करायची आहे तर मग आता ताकद वाढवायला नको. बरोबर जमिनीची मशागत करायला ताकद पाहिजेच. मग त्याच काय बोरवणकर भुसभुशीत जमिनीत नांगर कसा भटकन आत जातोया. पण खडकाळ जमीन असेल तर नांगराचा आणि नांगरण्याचा दोघांचा बी कस लागतो या ते खाली ठेवा. नाही आता गण्या मी ठरवलंय. मी आता छाती वाढवणार. त्यासाठी स्वतःची छाती कशाला फुगवताय? आता स्वतःचा संसार करणार मी स्वतःच्या बायको बरोबर. पडल पडल गण्या. आता मी संसार करणार आहे माझ्या बायको बरोबर. गण्या
तू एक काम कर, तुम्हाला धीर दे, धीर देतो देतो, आगे बढू हा आगे। पण गण्या मला सांग, ही मंदा कशी वाटली रे? एकदम बेस्ट। नाही म्हणजे आमच्या दोघांचा जोडा कसा वाटल? परतीत वाटी ठेवल्यासारखा वाटल। काय म्हणजे? लक्ष्मीनारायणासारखा वाटल। एकदम बेस्ट। आगे बढो, मी तुमच्या पाठीशी आहे, हे समजून सोडा, मी तुमच्या पाठीशी, आगे बढो गण्या। हा आता मी मामासाहेबांना सरळ सांगून टाकणार। अरे सारखे त्या मंदाच्या गालाविषयी बोलतात, आता मला मला सांग, एखाद्याच्या गाल असले मोठे तर काय वाईट आहे? आता तुझे हे गाल एवढे मोठे आहेत, एवढे गुबगुबीत आहेत, हे काय कोणी ओढला नाही आले का? सकुने ओढलेत का ते? बोरणकर माझी स्टोरी वाहिली आहे, मी तुम्हाला नंतर सांगेन का तरी, सावकाश सांगेन। गण्या गणोबा, ती कुठे? ती कुठे? ती कुठे? ती दोरीवर असेल। दोरीवर? हा दोरीवर काय काहीतरी काय बडबडतोय? तुमची चड्डी ना दोरीवर असेल, मगाशी बघितली मी। अरे चड्डी नाही रे, हेमा। हेमा कुठे? हेमा विचारा ना, ती म्हणजे काय बी होईल, चड्डी होईल, हेमा होईल, बाथरूम होईल, हे डम हे भोऱ्या हे डंबेल कशाला रे? ए तुला काय करायचं आहे बघ, एक काम कर, तू जा लवकर कपडे घाल, नाहीतर ती हेमा तुझं वस्त्र हरण करेल। तेच हवंय मला, माझं वस्त्र हरणच मला हवंय। हो जा मग तिकडे आहे ती, त्या संस्थानिकांबरोबर बरोबर। हेमा आ गया तेरा दिवाना, हेमा गेला पोरगा वाया गेला। या बसा, आता माझी स्टोरी सांगतो तुम्हाला। सांगा काय? माझी आणि गंगूची पहिली भेट कुठे झाली सर सांगा? चौपाटीवर, गार्डन मध्ये। मग त्या पलीकडच्या गल्लीत गटार आहे ना, गटाराच्या झाकणावर शी असा हातनाचा वास येत होता। माझ्या हातात काय होत? चंद्र आणि एका हातात चांदणी। अरे बापरे, तोंडात होता तंबाखू, खात होतो म्या, चढली होती तिला। तेव्हा पहिल्यांदाच माझी गंगू झाली पहिल्या भेटीत। हे घ्या, हा अंगारा घ्या, हा मंदार लावून टाका। लावून टाकू मी? मला नव मंदाला लावून टाका, मी पहिल्या भेटीत गंगूला अंगारा लावला ना, फटकन गंगू माझी झाली, लावून टाका मंदासनी। अच्छा म्हणजे अंगारा मी मंदाला लावला की माझी होईल? ओके बघ कपाळ लाव अंगारा, ओके बघ कपाळ लाव अंगारा, असा मंत्र आहे? हा मंत्र आहे। हा घ्या अंगारा, बघ कपाळ टाकला टाकलो भर शर्ट सर मला काय बोललं खाऊ? नाही नाथ, नाथ लक्षात ठेव, आपल्या दोघांच्या मध्ये एक विश्व आहे, विश्वनाथ। विश्वनाथ काय नाही, ते काय नाही, ते काय नाही, काय काय नाही। अरे मी तुझ्यासाठी एवढं करतो, मी तुझ्यासाठी एवढं करतो, तू माझ्यासाठी काय करत नाही। तुमच्या सरबराई काय कमी पडली नाथ? काय कमी पडले? त्या बाथरूमच्या दरवाजाला खडी नाही, धोरी आहे ना। धोरी म्हणजे मी काय दोरी दोरी धरू की अंघोळ करू? मी दोरी धरते, तुम्ही अंघोळ करा। दे धरा सांगतो, ते धरत नाही। काय धरू ना? धीर धर, धीर धर, धीर धर। दुसरी तक्रार, दुसरी तक्रार। हाय तुमच्या इकडची लोक बाथरूम मध्ये खाऊन अंघोळ करत हे बघायसाठी भास्कन आत घुसतात, त्यांना सांगून ठेव। मी त्यांना फटीत न बघायला सांग। फटीत न बघ, काय फटीत मॅरेन? तिसरी तिसरी गोष्ट, तिसरी गोष्ट। हाय हे 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 हट्टावे हट्टावे, 1948 लव स्टोरी। अरे सारा पांढरा हाय हे सारा, मी मी माझा टॉवेल देते ना। तुझा टॉवेल ना? आम्ही संस्थानिक, माझ्या खोट्यावरती एकच उशी नाही, आम्ही संस्थानिक, आम्हाला कशा आजूबाजूला उषा उषाच उषा उषाच उषा उषाच उषा पाहिजे। गादी नसेल तरी पण चालेल, पण उषा पाहिजे। मी माझ्या उषा देते ना। ए बघ दोन लोड हसले बघ। ए ए गणू तुम्ही इकडे काय करताय? तू जा बघू आणि या फद्याला पण घेऊन जा बरोबर। तुम्ही सांगा ना, आपण जाऊया आंघोळीला, चला ना। काय म्हणाले तू नाथ? चला ना आंघोळीला। नको नको, मी 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 आंघोळ घालते। मला फद्या म्हणाली काय? मला फद्या म्हणाली? जाऊ द्या बरून काय जाऊ द्या, आता गोळ्या आणल्या बघा, त्या गोळ्या खातो आणि दाखवतोच। गणू गणू ते गुडत ते हो, इथे तीन चार ते आहेत, तुम्हाला कुठले ते हवेत? कपा बसाव, ते संस्थानिक गुडत। ते संस्थानिक? हा आतमध्ये वस्त्रहरण चाललंय। काय आतमध्ये वस्त्रहरण चाललंय? गणू काय सांगतोस? अहो इकडे इकडे ऐका ना माझं। काय? ती आहे ना हेमा, मला फद्या म्हणाली हो। काय
मंदा बाय दोघांची भी धमाल चालली आहे, एकदम धमाल चालली आहे. हा दोघे श्रीमंत श्रीमंत आहेत ना दोघे पण. कोण श्रीमंत आहे, कोण श्रीमंत आहे, कोण श्रीमंत आहे? ते विश्वनाथ. विश्वनाथ? हा ते हुजूर, हुजूर आमचे. हा हुजूर? हा त्यांच्याकडे काय असं? काय म्हणजे काय, भरपूर आहे त्यांच्याकडे, बंगला आहे, गाडी आहे, कितीतरी आहे त्यांच्याकडे. सायकल सुद्धा नाही आहे. सायकल नाही पण मंदाबाई ती हेमाशालिनी त्यांच्यावर फिदा झाली आहे ना. अहो दोघं गुलू गुलू बोलतात काय, बागेत बसतात काय, सिनेमाला जातात काय, आता काय काय सांगू तुम्हाला एक एक स्टोरी. काय सांगतोस काय गण्या? हे बघा, हे बघा बोरवणकर, ते दोघे खरंच सिनेमाला गेले असतील ना, तर आपण दोघे खरंच जाऊ हा सिनेमाला. तोपर्यंत गण्या, ते दोघे आले ना की तोपर्यंत तुम्हाला हाक मार, कळलं ना? हो आपण दोघं सिनेमाला जाऊया. हा नक्की जाऊया. हा तो एक तमिळ चित्रपट आहे. ए मांडे ए मांडे ए मांडे ए मांडे. जाऊया ना. झालं माझं बोलून. झालं. ए गण्या, ते दोघे आले ना की तू मला ताबडतोब हाक मार, कळलं ना? काय आणि ऐक, हे बघ माझं त्यांच्याकडे प्रायव्हेट काम आहे, कळलं ना? काय मला हाक मार. अहो अरे गेली रे गण्या ती. काय बोरवणकर, साधा अंगारा लावता आला रे तुम्हाला. अरे पण साधा अंगारा काय अंगारा, अरे एखाद्या परक्या बायच्या अंगाला हात कसा लावायचा? ऑफिसात काम करता ना. मग ऑफिसात बायका आहेत की नाही? आमचा एक दोस्त आहे तुमच्या ऑफिसात पिऊन, तो म्हणतो आम्ही टच केल्याबगर कामाला सुरुवातच करत नाही. असं आहे काय? तुम्हाला साधा अंगारा लावताय ना. अरे पण गण्या सवय नाही ना अशी. अहो सवय नाही काय, उद्या हनीमूनला का मला नेणार तुम्ही? हो हनीमूनला काय फक्त टच करायचा नसतो. आणि हे बघा गण्या, मला थोडा धीर दे रे. धीर दे मला थोडा. मग आता असं करा, तुम्ही तुम्ही धाडस करा. धाडस म्हणजे काय? हे कपडे काढा. काय? आणि साधूचे कपडे घाला, भगवे कपडे घाला. भगवे कपडे घातल्यावर काय बी करता येतं, कुठं बी जाता येतं. अच्छा म्हणजे भगवे कपडे घातल्यावर कुठल्याही बायच्या अंगाला हात लावता येतो. अच्छा मी धीर करतोच. आता धीर करतोच मी. मेरे गबरू शाबाश, घ्या अंगारा, बघ कपाळ टाक लावून. लोचण्यासारखी त्या संस्थाने मागे 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 फिरत असते. संस्थाने किती काही खरं नसतं. मी बघून जाईन काय खरं नसतं आणि काय खरं असतं ते. तुला बघायचंय, तुला बघायचंय. थांब, मी मी डोकं आपटून घेतो. हे बघ थपाक, हे बघ थपाक थपाक थपाक. डोकं फोडून घेतलंस तरी काही होणार नाहीये. माझा बस स्टॉप अगदी फिक्स झालेला आहे, तू तुझा मार्ग बदल. मी असं काय सांगितलं, मी असं काय एक्सप्रेस करू म्हणजे तू माझ्या एक्सप्रेस हायवेवर येशील, माझ्या रूटवर येशील, माझ्या मार्गावर येशील, असं काय करू मी? सांग ना मला, तू काय करू? तू काही करू नकोस. मी काही करणार नाहीये, मी जाते. हेमू हेमू, एक बोसा का तलब गा हूं मैं. काय म्हणला यो? बोसा म्हणजे किस. ज्यादा मांगू तो गुन्हागार हूं मैं. एक बोसा दे. ठोसा देईन. बोसा ठोसा बोसा. मजा एक मजा एक मजा एक मजा एक काही बोलत नाही. ना ना हेमा हेमा मंदे या इकडे. तुम्ही कुठे आत जाताय? नाही त्या संस्था निकाचा खूनच करतो मी आता. बोऱ्या तू आणि खून, तू खून. मी खून करू शकत नाही. गडोबाला काय झालं, काय एक्झॅक्टली काय झालं, काय झालं? आणि तू तिकडे मगाशी पापडासारखा झाला होतास, तिच्या समोर डोकं पडत अस. मी पापड, मी पापड. तू बाजूला, मी बाजूला, तू बाजूला. थांबा 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 थांबा, मारामारी नको करू. थांबा थांबा थांबा. मोहनराव तुम्ही आता जागा बदला. जागा बदला? जागा बदला म्हणजे दुसरा पावा घ्या. पावा म्हणजे इंग्रजीत पावा म्हणतात त्याला, वाचतो ना पूपू करून. आता बोरवणकरांचं बघा ना. हो इकडे आपला मंत्र सांगा त्यांना. घे अंगारा, घे अंगारा, ऐक ऐक ऐक. हे घे अंगारा, बघ कपाळ आणि टाक लावून. घे अंगारा, बघ कपाळ आणि काय फेकतो माझा. अरे 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 हे फेकताय काय? अंगारा माझा आहे. गंग आज सांच्याला भेट पाठीमागच्या गल्लीत गटारावर. हा ढाकणावर ढाकणावर. हा मी आहे तिथं. मध्ये ए गण्या, मध्ये ए मध्ये. अरे गण्या कुठे गेला हा गण्या? अरे मध्ये रांडे चांद कुठं मेला होता तर तुम्ही? हा गण्या कुठं आहे? हाय की गण्या. खिशात काय बघतोय? तो बसला असेल जाऊन त्या सखूच्या पदराखाली. आणि काय रे हे रांडे चांदू? मी हो
तुम्ही काय माझ्या हॉटेलचं हनीमून हॉटेल करायला लावलं की काय रे? हा छे 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 छे, अरे ज्या तिथं एका बाईचं दर्शन सुद्धा होत नव्हतं तिथे हा दोन दोन जवान कालट्याने नुसता गोंधळ माजवलेला आहे. छे छे, याच्यावर मला आता काहीतरी इलाज करायलाच पाहिजे. आणि काय रे, तो आगाश कुठे गेला? हाय की कुठं आहे? बहुतेक हेमाशालीच्या खोलीत बसले असतील. हेमाशालीच्या खोलीत? ती कार्टी काय त्याला धूप लावून द्यायची नाही. ती लागल्याच्या संस्थेच्या माग. आणि संस्थानिक लागला असेल मंद्याच्या माग. आणि मंद्याचा डोळा असेल त्या नाडीवाल्यावर. काय नाही, मला आता सगळ्यांचे डोळे सुधारलेच पाहिजे. तुका म्हणे त्यातल्या त्यात आता फारच झालेला आहे. ते काय नाही मध्या, हे बघ त्या जोशी भटजीला मी बोलवलेलं आहे, म्हणा त्याला माझ्यापर्यंत येऊ दे, नाही तर बाहेर परस्पर घालून टाकायला त्याला. नाही ना, हा चल बघ जा कुठे आहे तो. अरे जोशी भटजीला. काय मामा साहेब आलात? काय एवढं तातडीने काम काढलं? अरे तातडीने काम म्हणजे फार आहे, सगळी कामं झटपट आवरायची आहेत आपल्याला. आणि जोशी बुवा, तुम्ही झटपट लग्न लावता ना? काय झटपट लग्न? अहो हे फार मोठं झालं. म्हणजे काय? मी पट लग्न लावतो. पट लग्न लावता? चला 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 माझ्या ऑफिस मध्ये चला. चला लवकर चला. माझ्या दोनच्या दोनच्या हा ओ कसला गुलाबी हा. तू आंघोळ करतोस आणि ती दोरी पकडते. कोण बोला? गण्याने सांगितलं. गण्या गण्या हलकट नाल्यात पाजी विश्राम रडते काय? अरे काय हे बघ काय, तू तो आगाशी ना आगाशी. हा तो आगाशी झाला त्या हेमाशालीनं लट्टू. आणि ते तिच्या लट्टू. म्हणून मी काय केलं, त्याला जरा उचकावला लावून दिलं मागे. मी सुद्धा एक गंमत केली. काय? तर साधू बरवणकर ना, त्याची खोटी प्रियसी म्हणून त्याचा इगो जागा केला. काय जागा केला? इगो. बघ म्हणजे तुला सुद्धा इकडे काहीतरी करायला लागले की ना राहण्यासाठी? हो ना, पण तुझ्यासारख्या मर्यादा ओलांडल्या नाहीत मी. मम्मी पण काय मर्यादा ओलांडल्या नाही. तर बरं तुला खोटं वाटत ना, ठीक आहे गडू ना बोलतो ना, समोर समोर करतो गडू. आणि ह्यो तुमचा रात्रणी मधला भाव रे. त्याच काय ना गणू, आम्ही ना गावीच लग्न केलं हो की नाही रे, त्यामुळे ना आम्हाला इथे जागा नव्हती रे राहायला, म्हणून आम्ही हे नाटक केलं. पण प्लीज आता तू आम्हाला मदत करशील ना? मदत करेन, पण मामा गंगू बरोबर मला पाठ लावणार आहे. मी राहतो एक नंबरचा बीबीसी. जाऊ दे बीबीसी, म्हणजे आता हा सगळीकडे जाऊन मामळणार. हो ना बीबीसी. ही आली रेडिओ मिरची. आली मेली मिरची जमली. काय कुठे होता तुम्ही इतक्या? मी शोधत होते तुम्हाला. विश्वनाथ विश्व नको, आपल्या बाजूला एक विश्व आहे. सांगा तिला नाटक नाहीये, हे सत्य. हे नाटक नाही सत्य आपलं. हे समज ही माझी बायको असली तर. समज समज मी कल्पना सहन नाही करू शकत ना, म्हणून मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय. काय काय? टाय. मी टायपिंग विसरले, एक मिनिट आले. धनकण पाय देऊन गेले बस. सरकार तुला कोण चावला रे? सरकार आता माझा जीव वाचवलं ठेव तुमच्या हातात आहे सरकार. अरे माझा जीव माझ्या हातात नाही, माझ्या हक्काचा माझ्या हातात नाही, तर मी तुला काय वाचवलं? काय झालं तुझं? सरकार काय आपण संस्थानिक, मग आपण पाच पाच मिनिटाला उशा बदलतो. मग काय झालं? प्लीज माझी उशी म्हणजे माझी हेमा मला द्या, माझ्या पदरात हेमा टाका हेमा टाका हेमा टाका. अबे ढक्कण, तुझा चेक माझ्या अकाउंट मध्ये कशाला टाकतो? हे बघ हेमा तुझीच आहे. पण तिथं दाखवत नाही. बर दाखवेल दाखवेल. हे तुझं काम मी करतो. करा तू आता एक काम कर. हा तू बिंदास रा. मी आहे ना, कोण आहे मी? संस्थानिक. काय करूया आयडिया घडू. ए घडू आलो. घडू आलो. घडू घडू आलो. सरकार सरकार आलो. घडू इकडे. घाबरू नका, मी असं करतो. लगीन करावं नाही. मी लगीन करणार नाही. तुम्हाला ती लगीन करावं. मी लग्न करणार नाही. तुझा बाप करेल लग्न करणार. ठीक आहे मग बाप करेल, मी करणार नाही. करत नाहीस तेच मी बघतो, लग्न करत नाहीस काय? अरे संस्था झाल्यावर काय तुला काय चढली काय? अरे तुझ्यासाठी आतापर्यंत खूप लाड केली, समजलास काय? तुझ्यासाठी इतके दिवस खानावळ मध्ये फुकट चढायला. ओ भट्टी बुवा लवकर या. सगळी तयारी झाली का?
तयारी झाली पट लग्न लावायचे मुलगा कोण भेड्या कोण भेड्या कोण लग्न करताय हो लग्न करायचं काय ते मी लग्न करणार नाही घालतो चला चला हे काय आणलं अंतर्मान धनाला कोणा अंतर्मान कसे कुठे गेला कोणा सिंधू थांबा ना मा पलीकडे कोण नाही जायला गंगा पण नाही सिंधू पण नाही ती हिंदूला येऊ दे ना आली 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 चला लख निराजा हार घ्या हार घ्या हार घ्या मुलीला हार द्या मुलीला हार द्या चला गंगा सिंधू सरपट लग्न सावधान सरपट लग्न तू आणि हे बा कुठे आले आले मामा 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 मला ना या मंदा मंदीने तिकडे आतमध्ये बंद करून ठेवलं मामा आणि मदन सोडवलं मामा याने याच्यावरती माझं प्रेम होत मला याच्याशी लग्न करायचं होत माझ्या बरोबर नाही माझ्या संस्थेना बरोबर हिला लग्न करायचं होत बंगला पोचत गाडी मी काय संस्थानिक नाही कोण मी कोण आहे मी सुरेश फडसावळे सुरेश फडसावळे अरे काढ भाड्याने आणली लवकर काढ भाड्या काढ 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 असं काय काढ आय हाय की नाही तू म्हणजे मला असं वाटत तुम्ही दोघांनी आधीच लग्न केलं होतं आधीच केलं आम्ही लग्न हे तुला माहिती आहे सांगितलं नाही तेव्हाच म्हणते तुझे गाळ का वर आले ना ते आत्ता मला समजलं का माझं काय चला भटजी बुवा असं करा ती टोपी लग्न पट नाही झटपट करूया आपण बोला गंगा सिंधू ओसर मिठी ओ शिवरा गोदावरी नर्मदा या सरिताना पुराला एकदा झटपट लग्न सावधान मातारी उडली तयात पडली थंडीने काकडली म्हणून या तिला चुलीत टाकली झटपट लग्न